की घरच्यांना चोरून बघितलेला हो चित्रपट कोणी बघेल का? भाऊ किंवा भावाचे मित्र घरी जाईल का आपल्या? पैसे तिथून जमवून पैसे जमवून, म्हणजे तिकीट माझा भाऊ तर आम्ही पैसे जमवून रेकॉर्ड्स विकत आणायचो, त्यावेळेस रेकॉर्ड प्लेयर होता. तर अशा चित्रपटांच्या खूप आठवणी आहेत. पण हा प्रवास चालू असताना एक टप्पा असा आला की सामाजिक काम करताना विशेषतः, की आपण खूप आदर्श मानतो काही लोकांना, आणि काही वेळेस असं होतं की अरे आपण जे आदर्श मानतोय ते तसेच आहेत का? का दुभंगलेली व्यक्तिमत्व आहेत. नमस्कार, गुफ्तगू विथ गिरीश या माझ्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मागच्या एपिसोड्सना तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. मला खूप आनंद वाटतोय की जे मला शेअर करायचं आहे, जे मला एक्सप्रेस व्हायचं आहे, ते तुमच्यापर्यंत पोचतंय माझ्या मित्रमंडळींच्या माध्यमातून. कसं आहे की एक अभिनेता म्हणून जेव्हा मी काम करतो, नाटक असेल, चित्रपट असेल, मालिका असेल, तर समाजाभिमुख किंवा लोकाभिमुख राहणं कलाकारानं खूप गरजेचं असतं. जो कलाकार जीवनाशी निगडीत असेल त्याचीच कला समृद्ध होते असं माझ्या गुरूंनी मला शिकवलेलं आहे आणि तो मला अनुभव पण येतो. तर त्यानिमित्तानं मी अनेक माणसांना भेटलो, त्यांचं काम जाणून घेतलं, त्यांच्यामुळे माझी कला समृद्ध होत गेली. आणि अशाच माणसांना मी माझ्या पॉडकास्टमध्ये भेटायला बोलवतो, त्यांचं काम आणखीन प्रकर्षाने जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळतं आणि माझी अशी इच्छा असते की ते काम तुमच्यापर्यंत पोचावं. तुम्ही पण त्यातनं प्रेरणा घ्यावी, त्यातनं काही चार गोष्टी शिकाव्यात आणि त्याचा आपल्या जीवनात अवलंब करावा. अशाच एका व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत, ज्यांचं काम मी फार काही बघितलं नाही. आमची अगदीच 2-3 वर्षांपूर्वी आमच्या नाटकाच्या संदर्भात ओळख झाली होती, पण नंतर मी जेव्हा त्यांना फॉलो करायला लागलो तेव्हा मला असं जाणवलं की बापरे, त्या व्यक्तीच्या कामाचा कॅनव्हास फार मोठा आहे आणि किती रूट लेवलला जाऊन ही बाई काम करते. म्हणजे कलेचं ॲप्रिसिएशन तिच्याकडे आहेच एक आर्टिस्ट म्हणून, त्या लेवलवर आमची ओळख झाली. आणि नंतर मी जेव्हा त्यांचं काम जाणून घेतलं तर एक लेखिका, सामाजिक कार्यकर्ती, एज्युकेशनिस्ट, काउन्सिलर, आर्ट ॲप्रिसिएटर, अशा अनेक आणि कदाचित मला आणखीन माहीत नसलेल्या अनेक पातळ्यांवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची गाजलेली पुस्तकं आपण सगळ्यांनी वाचलेली आहेत, ते म्हणजे पाथफाइंडर्स, तुमचे आमचे सुपरहिरो, जीनियस, भारतीय जीनियस, आणि नुकतंच त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं आहे ते म्हणजे डायरेक्टर्स. आणि त्याच्या आधी आणखीन एक गाजलेलं त्यांचं पुस्तक होतं, ते म्हणजे जग बदलणारे ग्रंथ. बापरे, म्हणजे किती समाजाभिमुख यांचं काम आहे असं मला वाटलं की शी हॅज सो मच टू ऑफर, सो मच टू शेअर, सो मच टू एक्सप्रेस. सो आय मस्ट गेट हर ऑन माय पॉडकास्ट. आणि म्हणून आज आपल्याबरोबर दीपा देशमुख आलेल्या आहेत. दीपा ताई, खूप खूप स्वागत. मला खूप आनंद आहे तुम्ही आमच्याबरोबर आज इथे आलात. सर्वांना नमस्कार. आणि मलाही खूप आनंद होतोय, कारण गिरीशला मी चे गवेरापासून बघतीये आणि त्याची नाटकं असोत, मालिका असो, चित्रपट असो, मला खूप अभिमान आणि कौतुक आहे या मुलाचं. आणि म्हणूनच गिरीश, मी तुझ्या या पॉडकास्टसाठी येण्याचं ताबडतोब मान्य केलं. थँक्यू. आत्ताच तुमचं एक पुस्तक ताई प्रकाशित झालं, फेसबुकवर खूप पोस्ट त्याच्याबद्दल बघितल्यात, तर त्याचे हे पुस्तक डायरेक्टर्स, मला सांगा ना मॅडम, हे पुस्तक का तुम्ही लिहिलं, कसं त्याची प्रेरणा कुठून मिळाली आणि त्याची प्रोसेस काय आणि त्याचा कंटेंट काय? कसं आहे ना गिरीश, आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे संगीत आणि चित्रपट हे अगदी आपल्याला कळायला लागल्यापासून येतात आणि ते शेवटापर्यंत आपली सोबत करतात. तर म्हणजे असा क्वचित विरळ माणूस सापडेल की तो म्हणतो की मी एकही चित्रपट आजवर बघितला नाही. म्हणजे आता तर चित्रपटच तो येतोय ना 100 वेळा, काय शोले बघितलेला माणूस वगैरे. तर खूप म्हणजे माझे वडील अधिकारी होते, सरकारी अधिकारी, आणि आम्ही त्यांच्याबरोबर असलो, तालुक्याच्या गावी पोस्टिंग असायच्या, आणि मग गावामध्ये दर आठवड्याला चित्रपट बदलायचे.
आणि सरकारी अधिकारी हा त्या तालुक्याचा राजाच असतोच थोडक्यात त्यावेळेस, आताचं चित्र वेगळं आहे. पण मग त्यावेळेस मग आमच्या करमणुकीसाठी काय, कारण आई औरंगाबादला आम्ही वडिलांबरोबर, तर अशा वेळेस ते आम्हाला आठवड्यातनं एकदा चित्रपट बघायला पाठवायचे. बरं, आम्हाला त्या चित्रपटातलं काही कळायचं नाही, म्हणजे शत्रुघ्न सिन्हाचा कालीचरण, विश्वनाथ, आन मिलो सजना, मेरा गाव मेरा देश, गुलाम बेगम बादशाह, अशा प्रकारचे म्हणजे कदाचित ते फ्लॉप झालेले चित्रपट असतील किंवा खूप गाजलेलेही असतील, पण आम्ही ते बघायचो. आणि त्यावेळेस तो चित्रपटाचा म्हणजे गृहाचा मालक फिनेलनी साहेब आणि साहेबाची मुलं येणार म्हणून फिनेलनं अख्खं थिएटर धुवून काढायचं आणि आम्ही बॉक्स म्हणजे तो एक सोफा टाकलेला असायचा त्याच्यावर जाऊन बसायचो. तर माझी पहिली ओळख किंवा आठवण जी आहे चित्रपटाची ती आहे. पण चित्रपट हे आम्ही घरी सगळ्यांना आवड होती आणि बघायचो, थिएटरमध्येच जाऊन त्यावेळेस बघायचो अर्थातच. आणि माझा भाऊ जो आहे सुनील म्हणून, तर तो कॉलेजला असतानाच वर्तमानपत्रात चित्रपटांची परीक्षणं पण लिहायचा, ती छापून यायची. आणि तो घरी आल्यावर चित्रपट बघितल्यावर आम्हाला स्टोरी सांगायचा, तर ती स्टोरी सांगताना असं वाटायचं की आपण बघतो आहोत. तो कुठेतरी ही सगळी बीजं मनात रुजत जातात आणि प्रवास चित्रपट आपण म्हणजे खूप गोष्टी आहेत त्यात, आणि ह्या आपल्या सगळ्यांच्या सारख्या आहेत की घरच्यांना चोरून बघितलेला चित्रपट, कोणी बघेल का भाऊ किंवा भावाचे मित्र घरी जाईल का आपल्या, पैसे जमवून पैसे जमवून म्हणजे माझा भाऊ तर आम्ही पैसे जमवून रेकॉर्ड्स विकत आणायचो, त्यावेळेस रेकॉर्ड प्लेअर होता. तर अशा चित्रपटांच्या खूप आठवणी आहेत. पण हा प्रवास चालू असताना एक टप्पा असा आला की सामाजिक काम करताना विशेषतः, की आपण खूप आदर्श मानतो काही लोकांना, आणि काही वेळेस असं होतं की अरे आपण जे आदर्श मानतो आहे ते तसेच आहेत का दुभंगलेली व्यक्तिमत्व आहेत का वेगळं काही आहे. आणि अशा ह्याच्यात खूप वेळा काम करताना नैराश्य येतं की, आणि माझ्याही बाबतीत तसंच घडलं की एक टप्पा असा आला की सगळं आयुष्य फूल आहे असं वाटायला लागलं. पण एक आहे की माझा म्हणजे स्वभाव तो असा हार मानणारा नाही आहे किंवा नकारात्मक नाही आहे. कुठलाही प्रसंग आला तर मी फार पॉझिटिव्ह विचार करते, त्यामुळे त्या प्रसंगात मला काय करावं कळत नव्हतं. आणि मग मी बघितलेले चित्रपट होते पण ते पुन्हा बघायला सुरुवात केली. त्याच्यात गर्म हवा, दो बिघा जमीन वगैरे असे सगळे चित्रपट होते, गुरुदत्तचे होते पैसा कागज के फूल. पण आत्ता बघताना मला ते वेगळे दिसायला लागले. आणि त्यावेळेस मग माझी एक सवय आहे, म्हणजे समजा गिरीश भेटला आहे तर गिरीशमधलं काय चांगलं भावलं वगैरे हे मी लिहून काढते आणि शेअर पण करते ते. तर तसंच चित्रपटाबद्दल मी लिहून काढलं आणि ते लिहित होते आणि ज्यांना पाठवत होते ते सांगत होते हे खूप छान आहे, तू अजून लिही, तू अजून लिही. बाकी इतर विषयांवर पुस्तकं तर आलेलीच होती, पण मग असं त्या क्षणी असं वाटलं की आपण लिहायला हवं. पण लिहायला हवं तर आपल्या कामाचा आपल्यावर परिणाम होत असतो, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा होत असतो, प्रश्नांचा होत असतो. तर मला असं वाटलं की मी अशा दिग्दर्शकांवर लिहावं, कारण दिग्दर्शक मला असं वाटतं की तो त्या टीमचा लीडर असतो. अगदीच, म्हणजे त्याला सगळंच यावं लागतं. त्याला कॅमेऱ्याचं तंत्र कळलं पाहिजे, म्हणजे तुला वेगळं सांगायला नको, तू त्या क्षेत्रातला आहेस, माझी फार तोकडी माहिती आहे. पण हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी व्यक्ती असल्यामुळे आपण दिग्दर्शक हे सूत्र पकडून लिहायला हवं. मग कुठले दिग्दर्शक पाहिजे त्याच्यात, तर मला म्हणजे यातले जे आहेत ना, तर त्यांचा जन्म बहुतेकांचा स्वातंत्र्यापूर्वी झालेला आहे, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा काळ त्यांनी बघितलेला आहे. स्वातंत्र्यानंतरची जी परिस्थिती बदललेली आहे ती बघितलेली आहे. आणि त्या दोन्हीचा कुठेतरी त्यांच्या जीवनावर नकळत परिणाम झालेला होताच, त्यामुळे असे घेऊयात. आणि म्हणून मग व्ही शांताराम आले, राज कपूर आला, सत्यजित राय येणारच ना, प्रश्नच नाही, बिमल राय आले, त्याच्यानंतर ऋषिकेश मुखर्जी आहेत आणि श्याम बेनेगल आहेत आताचे. तर हे सगळे सात जण आले आणि मग असं वाटलं मला की काहीतरी अजून पाहिजे याच्यात, म्हणजे हे साथ घेऊन नाही माझं मन हे होतं आहे. याचं कारणच असं आहे की लहानपणापासून मला गायिका किंवा असा गायिकांचा सुरेल आवाज याचं अट्रॅक्शन कधीच नव्हतं. मला एका गायकाचा आवाज खूप भिडलेला असायचा आतपर्यंत. आणि मी बाथरूम काय किंवा मी क्लासलाही जायची गाण्याची, तर मी मोठमोठ्याने घरात
एकाच गायकाची गाणी गायची, ते म्हणजे किशोर कुमार. मला या पुस्तकात तो हवा होता. आणि तो पुन्हा चतुरस्त्र व्यक्तिमत्व ना, तो दिग्दर्शक, अभिनेता, गाण्यांचं म्हणजे गीतकार, सगळं याच्यात तो बसतो. म्हणून मग दुसरा भाग या पुस्तकामध्ये आहे डायरेक्टर्समध्ये. आणि त्या दुसऱ्या भागामध्ये गाईडसारखा चित्रपट मस्ट होता, त्यामुळे विजय आनंद गाईड. नंतर आखरी खतसारखा चित्रपट, म्हणजे मी असं म्हणेन की आखरी खतसारखा चित्रपट मी अनेक वेळा बघते, अनेक वेळा तेवढीच रडते. आणि माझ्या मनातलं हे कुतूहल कधीच संपत नाही की एका 15 महिन्याच्या मुलाकडनं यांनी काम कसं करून घेतलं असेल. अतिशय सुंदर चित्रपट आहे राजेश खन्ना आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या भूमिका असलेला तो. तर चेतन आनंद आणि आखरी खत, त्याच्यानंतर गर्म हवा MS सत्ती, तर फाळणी, त्याच्यानंतरचं जी काय झाली भीषण परिस्थिती, म्हणजे अंगावर नुसतं ते फाळणीचं नाव घेतलं तर काटा येतो. तर तो चित्रपट, बलराज साहनीचा जबरदस्त अभिनय, त्यामुळे MS सत्यू आणि इस्मत चुकताईचं लिखाण आणि गरम हवा त्यात सामील होणारच होता. नंतर सीमा की नूतनचा काही प्रमाणात बलराज साहनीला मागे टाकेल अशा त्या मुलीचं काम. आणि कथानक म्हणजे एक उपदेशात्मक नाही पण नकळत पेरलेली मूल्य काय सांगून जातात. त्यामुळे सीमा आणि अमीय चंद्र चक्रवर्ती हा दिग्दर्शक. त्याच्यानंतर जरी आपण म्हणत असलो साहेब बीबी और गुलाम म्हटलं की गुरुदत्तच म्हणतो, आणि गुरुदत्तचा फार मोठा सहभाग होताच, तरी सुद्धा अब्रार अल्वी हा बरोबर राहणारा, तर तो काय म्हणतो या बाबतीत. तर आणि किशोर कुमार दूर का राही, कारण दूर गगन की छाव में. मला तर असं वाटतं काही वेळेस की किशोर कुमारसारखा एखादा म्हणजे तो गंभीर मनोवृत्तीचा व्यक्ती असेल कदाचित. कारण त्याची एक गोष्ट सांगितली जाते की तो आणि लीना चंदावरकर म्हणजे ते कुठेतरी प्रवासात होते, एका हॉटेलमध्ये थांबले होते, आणि सकाळी ती उठून बघते तर तो दिसत नाही आसपास, त्याला शोधत शोधत बाहेर येते. तर तिथला गार्डनमधला पाईप घेऊन तो झाडांना पाणी घालत होता. तर ती म्हणाली तू हे काय करतोयस, तर तो म्हणाला मग आपण प्रवासी आहोत सगळे. तो नेहमी असा फिलॉसॉफरच्या ढंगात बोलायचा, जिथे जाऊ ती गोष्ट त्यावेळेस आपलीच. आणि तो मुख्य म्हणजे झाडांशी गप्पा मारायचा, त्या झाडांची नावं ठेवायचा. म्हणजे त्याच्या घरामध्ये जी बाग होती, पत्रकार वगैरे गेले तर तो त्यांची ओळख करून द्यायचा पत्रकारांशी. तर मला वाटतं एक तत्वज्ञ असल्यासारखा धीर गंभीर प्रवृत्ती. एकच मिनिट मी थांबवतो तुम्हाला. आशा भोसलेंची एक मुलाखत मी ऐकली होती, त्याच्यामध्ये किशोर कुमारांचा हा किस्सा त्यांनी सांगितला होता की त्यांचा एक मानसपुत्र पण त्यांनी ठेवला होता, म्हणजे निर्माण केला होता. आणि बोलायचं हा, ते त्यांच्याशी त्या मानसपुत्राशी, अरे तू बैठ ना, खाना क्यों नहीं खा रहा वगैरे असं ते बोलायचे. त्याला जर ना शूटिंगच्या वेळेस आवडलं नाही तर तो असंही म्हणायचा, म्हणजे त्याचं नाव घेऊन की हो ठीक आहे ठीक आहे, बोर झालाय ना तू, जातोच आहेत आपण घरी वगैरे, असंही करायचा. पण सांगायचं की अशा प्रवृत्तीचा एक माणूस एकदम बढती का नाम दाढी वगैरे असे पण चित्रपट काढतो. तर मला असं वाटतं की कुठेतरी प्रेक्षकांना सुद्धा की तुम्हाला हे कळत नाही आहे ना तर हे घ्या, असं पण कदाचित त्याची ती प्रवृत्ती बनली असेल. पण तो पण असे करून एक आणखीन 7 कलंदर आणि त्यांच्या 7 कलाकृती असं मिळून 14 लोक. ओके. आणि त्यांच्या म्हणजे पहिले 7 जे आहेत व्ही शांताराम वगैरे यांच्या 5-5 कलाकृती. कारण व्ही शांताराम म्हटलं तर 2 आखे 12 हात किंवा कुंकू किंवा आदमी माणूस शेजारी हे चित्रपट आपण म्हणजे किती धाडस आहे त्या काळी असे चित्रपट काढायचे की एखादी वेश्या आवडती आहे तिच्याशी लग्न करावं वाटणं की हे बदल पचवणं आता लोकांना कठीण जातं तर त्यावेळेस दाखवण्याचं धाडस करणं. बापरे. तर व्ही शांतारामचं हे वैशिष्ट्य होतं, जसं राज कपूरचं सुद्धा की मेरा डॅम जोकर सारखा चित्रपट आणि ती शोकांतिका जी एका विदूषकाची आहे ती दाखवणं. तर म्हणजे त्यांचा आयुष्याचा पण प्रवास याच्यातनं दिसतोच, पण त्या आयुष्याच्या प्रवासाबरोबरच की माणूस मसे माणूस म्हणून ते कसे होते. आणि मला असं वाटतं की आपण त्यांच्याकडनं खूप अपेक्षा करायला लागतो आणि मग वैयक्तिक आयुष्यातलं काहीतरी दिसलं की मग ते अजून कसं फाडून मोठं करता येईल याच्याकडे पण लक्ष जातं. पण मला वाटतं की आमच्या कार्यक्रमात प्रकाशनाच्या की जयप्रद देसाई आणि सुनील सुक्तनकर जे म्हणाले तेच की त्यांच्या कलेतनं त्यांना जाणून घ्या तुम्ही, कलेतनं त्यांना ओळखा
आणि खरंच आहे की कुठल्याही माणसाचं कामच बोलताना तो कसा येते, त्याच्याशिवाय त्याच्याकडनं ते कामच होणार नाही, तो दरोडे घालतच फिरेल ना. तर हे काम बघण्यासाठी आणि तो माणूस जाणून घ्यायचं. म्हणजे मला आता यावेळेस आठवतं की पिकासोचा जेव्हा अभ्यास करत होते कॅनव्हास लिहिताना, तेव्हा त्याला अनेक जण म्हणायचे तू तुझं आत्मचरित्र लिहित का नाहीस, त्यावेळेस तो म्हणायचा माझ्या कलाकृती हेच माझं आत्मचरित्र आहे, मी वेगळं काय लिहिणार. आणि असं म्हणतात की त्याची चित्रं जर एकावर एक अशी ठेवली तर आयफेल टॉवरपेक्षा जास्त उंचीची होतील. तर अशी ही लोकं आहेत. आणि हा एक मला वाटतं की दस्तावेज आहे की ही लोकं कशी होती. इप्टासारखी जी संस्था होती त्याचे सदस्य होते, त्यांची विचारसरणी काय होती. आणि आजकाल आपण थोडंसं जे डावं उजवं वगैरे असं म्हणतो, त्याच्यापेक्षा ही माणसं ओळखायची असेल तर यांच्यातला आपण मानवतावाद बघू. यांचे सगळे जे प्रश्न आहेत ते मानवतावादाकडे नेणारे आहेत. म्हणून मला वाटतं की स्वातंत्र्याआधीपासूनचा जो काळ पुढे आजपर्यंत आलेला आहे त्यातले जे प्रश्न आहेत, मनोरंजन तर आहेच आहे, प्रश्नच नाही, पण कुठेतरी तुम्हाला स्वप्न दाखवण्यापेक्षाही त्या वास्तवाकडून तुम्हाला माणूस बनण्याचा प्रवास करवणारे हे डायरेक्टर आहेत. म्हणून हे पुस्तक मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं आहे आणि ते सगळ्यांनी वाचायला हवं. वाय नॉट. म्हणजे मित्रांनो, हे जे पुस्तक आहे डायरेक्टर्स, हे वर्करणी पाहता चित्रपट डायरेक्ट करणाऱ्या माणसांविषयी असं वाटू शकेल, पण मला असं वाटतं हे टायटल इतकं समर्पक आहे की डायरेक्टर म्हणजे त्यांनी फक्त चित्रपट डायरेक्ट केले नाही, चित्रपटाला दिशा दिलेली नाही आहे, तर आपल्या विचारांना, आपल्या जीवनशैलीला, आपल्या समाजाला त्यांनी एक दिशा दिलेली आहे. आणि म्हणून हे टायटल खूप समर्पक आहे असं मला वाटतं. आणि सांगू का, म्हणजे मी नेहमी म्हणते की, म्हणजे माझ्या बाबतीत तरी मी असं म्हणते की माझ्या प्रत्येक पुस्तकाचा जन्म हा दोनदा होतो. म्हणजे एकदा लिहून होतं तो जन्म एक, आणि दुसरा जन्म म्हणजे जेव्हा ते पुस्तक वाचन तांत्रिक प्रक्रियेतून जातो, ती पण एक फार सुंदर प्रक्रिया असते. म्हणजे त्या प्रोसेसमध्ये मी असतेच, नाहीतर बहुतेक वेळा लेखक लिहितात आणि प्रकाशकाला देऊन टाकतात, प्रश्न संपतो. पण एक कार्यकर्ती असल्यामुळे सगळ्यांशी नातं इस्टॅब्लिश होतंच, तसं ते प्रकाशकाकडे गेलं की प्रूफ रिडिंग कसं झालंय बघणं, किंवा लेआउट, लेआउट खूप सुंदर असावं. म्हणजे मला असं वाटतं मुखपृष्ठ आणि लेआउट हे त्या पुस्तकाचं अंतरंग सांगणारा, म्हणजे काय आरसा म्हणू किंवा अशी गोष्ट असते. त्यामुळे गिरीश सहस्त्रबुद्धेसारख्या एका कलाकाराने याचं मुखपृष्ठ तयार करणं आणि ते झाल्यानंतर, लेआउट झाल्यानंतर मग ते छपाईसाठी जात आहे, मुखपृष्ठावरचे दिग्दर्शक वेगळे दिसले पाहिजेत उठून, हा प्रयत्न करणं छपाई करताना. आणि मग जेव्हा ते तयार होऊन आपल्या हातात येतं, त्यावेळेस अरे हे लिहिलेलं मी इतकं छान रूप होतं का याचं, असं वाटून तो आनंद मिळणं. त्याच्यामुळे लिहिणं झाल्यावरचा आणि तांत्रिक प्रक्रियेतनं गेल्यानंतरचा हा दोन्ही जन्म पुस्तकाचा अतिशय सुंदर असतो. खरंय. याच्यावरूनच मला आठवलं मॅडम की, म्हणजे मी ॲक्च्युली अभिनेता आहे किंवा मी नाटक दिग्दर्शित करतो, परंतु मला या प्रोसेसविषयी नेहमी सतत उत्सुकता वाटत आली की आम्ही जेव्हा नाटक डिरेक्ट करतो किंवा नाटक उचलतो ज्याला आपण म्हणतो, ते साहित्यच असतं माझ्या दृष्टीने. लिटरेचर अँड थिएटर खूप निगडित आहे, पण एखाद्या दिग्दर्शकाची प्रोसेस मी अनुभवलेली आहे, अभिनेत्याची अनुभवलेली आहे, पण हे सगळं ज्याच्यावर बेस्ड आहे ते लिखाण, त्याची प्रोसेस काय असू शकते ह्याच्याबद्दल मला सतत कुतूहल. तर तुम्ही सांगू शकता का की हे सुरू कसं झालं किंवा कसं सुरू होतं, आणि मग ती कॉन्सेप्ट, मग ते शब्दांकन, मग ते व्यक्त होणं, आणि मग ते समोर येणं, आणि मग त्याचं महासागर बनणं, हे काय असते प्रक्रिया? मी माझ्याविषयी किंवा माझा अनुभव सांगते की मी अतिशय संकोची, भिडस्त, मनातलं न बोलणारी अशी मुलगी होते लहानपणी. म्हणजे आता विश्वास बसणार नाही, पण अशी होते मी. मनातलं आईलासुद्धा बोलून दाखवायचं तर मी 10 वेळेस मनातल्या मनात बोलायचे, आणि ते बोलताना मला खूप रडू यायचं. म्हणजे बोलणं दूरच, रडणंच जास्त. तर अशा वेळेस म्हणजे माझ्याकडे एक मार्ग होता, तो म्हणजे माझे वडील अधिक म्हटलं सरकारी अधिकारी होते, आणि त्यांना खूप डायरे अशा नवीन वर्षाच्या वेळेस भेट मिळायच्या, आणि त्यांना एक डायरी बस झाली ना सरकारी, एक डायरी लिखाण करण्यासाठी, बाकीच्या सगळ्या मग मी जप्त करायची.
आणि मग त्यात एखादी डायरी आपली गाणी शेरोशायरी किंवा एखादी चांगले विचार असं खूप काय काय असतं, तशी एक डायरी ही दैनंदिनी लिहिण्यासाठी. आता ते वय काही फार नव्हतं, तिसरीत असेन मी, पण रोज मनाला आवडलेलं भावलेलं कोणी रागवलं असेल तर ते असं लिहायची सवय लागली. आणि मग डायरी ही माझी मैत्रीणच बनली छानपैकी, त्यामुळे मला असं वाटतं की हस्ताक्षर चांगलं होणं नियमित लिखाण केल्यामुळे किंवा एक आपल्या मनातल्या भावना सुसंगतपणे व्यक्त होण्यासाठी ती खूप चांगली प्रक्रिया ठरली माझ्यासाठी. आणि मग आम्ही सगळी भावंडं हिवाळ्याच्या दिवसात शेकोटी करून बसायचो. त्यावेळेस माझा सुनील नावाचा भाऊ म्हणायचा की मी तुम्हाला 40 पेजेसच्या वह्या देतो सगळ्यांना, दुसऱ्या दिवशी तुम्ही गोष्ट लिहून आणायची. बरं, गोष्ट लिहून आणायची तर मग त्याच्यामध्ये आपण वाचलेल्या ऐकलेल्याच गोष्टी असतात. वय किती, 7-8 वर्षाचं, काय लिहिणार आहे तुम्ही? मग आवडलेली राणी राजा, आवडती नावडती, जादूगार, उडते गालीचे, जे काय आठवेल ते सगळं लिहून एक गोष्ट तयार करायची, दुसऱ्या दिवशी वाचून दाखवायची. त्यामुळे वाचन पण चांगलं झालं आणि ही प्रोसेस चालू होती. आमच्या घरी म्हणजे थोडी फिल्मी स्टोरी असल्यासारखं, माझ्या मावशीचा मुलगा म्हणजे माझा मावस भाऊ औदुंबर नावाचा होता आणि तो असा 6 फूट उंच कादर खान वगैरे सारखा दिसणारा धिप्पाड अमरीशपुरी वगैरे सारखा, आणि तो गुंड होता, म्हणजे गुंड होता. आणि त्याचे वडील मोठे पोलीस अधिकारी होते, म्हणजे माझ्या मावशीचे मिस्टर. आणि तो हे असे काहीतरी छोट्या मोठे भुरटे गुन्हे करायचा, पोलीस पकडायचे. त्यांनी नाव सांगितलं की पोलीस म्हणायचे साहेबाचा मुलगा, त्याला सोडून द्यायचे. मग ते इतके वैतागले, पोलिसांना सांगून थकले की मी जरी त्याचा बाप असलो तरी त्याला अटक करा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, तसं घडायचं नाही. म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की तू याला आता काय ते वळण लाव, तर ते माय मरो मावशी जगो असतं ना, कारण त्याला आई नव्हती, माझी मावशी गेलेली होती. तो आमच्या घरी आला. माझ्या वडिलांनी त्याला एक काम म्हणून खूप पुस्तकं घरात विकत आणली, अनेक दिवाळी अंक पुस्तकं गोष्टीची. आणि त्याला सांगितलं हे मासिकांनी भरलेलं, दिवाळी अंकांनी भरलेली पिशवी आणि ही पुस्तकांनी, ही सायकल, त्याला एक सायकल घेऊन दिली. हे माझ्या ओळखीची लोकं, यांच्याकडे तू रोज जायचं आणि त्यांना वर्गणीदार करायचं, फीस वगैरे काही नाही, तू हे रोज काम करायचं, पुस्तकं बदलायची परत आणायची. त्यामुळे घरात आमच्या ना शेकडो हजारो पुस्तकं पडलेली होती एका रूममध्ये, तर ती आम्ही वाचायचो. कळत काही नव्हतं, म्हणजे मला तर नेहमी आश्चर्य वाटतं की मी नको त्या वयात नको ती पुस्तकं पण वाचलेली आहेत. म्हणजे मी चंद्रकांत काकोडकर हा अतिशय चावट लेखक म्हणून त्यावेळेस प्रसिद्ध होता, आता पण लोक त्यातलं चावट वर्णन वाचायला ती पुस्तकं वाचतात मिळवून, ती पण मी वाचली. म्हणजे त्याच्यात खूप वेळा गाला रक्त व्हायचे त्या नायिकेचे, आणि मग खूप वेळा ते नायक नायिका चुंबन घ्यायचे. माझं म्हणजे इयत्ता तिसरी, मला ते चुंबन काही केल्या कळेना, हे काय असतं चुंबन? आणि मग मी विचारायचं कोणाला, आईला विचारलं, आई कामात, आईने काहीतरी आरडाओरडा केला, कारटे काम करू दे वगैरे, मग करायचं काय? तर मग मी अशी विचार करत असताना आम्हाला एक कविता होती, माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो, आणि सगळ्यात शेवटची ओळ माझे आजोबा चुंबन घेती हो. अच्छा, हे चुंबन हा असा प्रकार आहे, म्हणजे आपणच आपलं काहीतरी शोधत जाणं. आणि मला वाटतं की पुस्तकं वाचताना पुस्तकांनीच सांगितलं की काय वाचायला हवं आणि काय नको, म्हणजे पुस्तकच तुम्हाला एक दिशा दाखवतात, मार्ग दाखवतात. तर ही अशी वाचनाची आवड वाढत गेली. मी डायरी लिहितच होते, मग शाळेमध्ये हस्तलिखित असायचं, ते नोटीस बोर्डवर लावलं जायचं, त्याची संपादक झाले मी. मग हस्ताक्षरात कथा कविता इतरांच्या पण स्वतःच्या पण, असं ते सुरू झाल्यावर कॉलेजमध्ये, कॉलेजमध्ये तर आपण सगळे कवी असतो, म्हणजे त्यातलं काही कळो का न कळो पण कविता लिहायला मोकळे असतो. मग कॉलेजमध्ये कविता, कोणीतरी प्रेम करणार आहे असतातच 2-3, तर तसं मग ते प्रेमात पडल्यावरचे अजून काय म्हणतो बहार येतो त्या लिखाणाला, तर तिथे सुद्धा संपादक होते. मग गोष्टी प्रेमाच्या, गझल कविता असं सुरू झाल्या. पुढे मग आकाशवाणीची परीक्षा दिली होती, पहिल्यांदा नापास झाले, नंतर पास झाले, आणि मग तिथे मग नाट्यलेखन संहिता लिखाण करणं किंवा मुलाखती घेणं, म्हणजे तिथलं जे सिद्धार्थ गार्डन होतं औरंगाबादला, तिथे ज्येष्ठ व्यक्ती येऊन बसतात तर त्यांच्या मुलाखती घ्या, किंवा ट्रक आणि क्लीनर कसं राज्य किंवा देशभर प्रवास करतात तर त्यांना भेटून मुलाखती घ्या, असं काय काय सुरू झालं. तर ते करताना सुद्धा एक वेगळा अनुभव होता, आणि ते मुलाखती घेतल्यावर लिहिणं हे पण होतं ना, बरोबर, साहजिक. त्याच्यामुळे लिखाण हे जे आहे हे बरोबर राहिलंच.
मग पुढे काम करताना, म्हणजे मी आदिवासी भागात गेले तेव्हा काम करताना त्याचे रिपोर्ट्स छान पद्धतीने, अकॅडमिक नाही, असं आपण जसं गप्पा मारतोय ना तसंच लिहायचे, म्हणजे लोकांना ते वाचावे वाटले पाहिजे, त्यातनं काहीतरी मिळालं पाहिजे आणि तो सगळा सार जो आहे तो आलाच पाहिजे. तर वाचन चालूच होतं. आपण जसं लहानपणी राजा राणीच्या गोष्टी वाचतो, त्याच्यानंतर मग पोलिसी चातुर्य कथा आल्या आयुष्यात. म्हणजे दक्षता नावाचं आमच्यावेळेस मासिक होतं आणि त्या दक्षतामध्ये सगळ्यात शेवटच्या पानावर गुन्हेगार शोधा म्हणून चित्रकथा असायची आणि मग तो गुन्हेगार शोधायचा, उत्तर पुढच्या अंकात अंकात यायचं. तर ते केलं. चांदोबा खूप वाचला लहानपणी आणि मला सांगायलाही आनंद होतो की पुढे या प्रवासात नंतर मला चांदोबाचाच अनुवाद करायची 4-5 वर्ष संधी पण मिळाली. तर म्हणजे ते तो खूप छान अनुभव होता चांदोबाचा, की परी कशी असते, राक्षस कसा असतो, वेताळ कसा असतो, हे सगळं चांदोबाने शिकवलं. गरीब ब्राह्मण असतो एक, तर चांदोबा नसता तर मला वाटतं आपण पर्या कधी बघणार ना, त्या कल्पनेतच असतात. तर ह्या सगळ्या चांदोबाने दाखवल्या खऱ्या खुऱ्या, त्यामुळे त्या कथा त्या पण अशाच नकळत मूल्य पेरणाऱ्या, ते वाचन झालं. कधीतरी मग आयुष्यात नारायण धारप, रत्नाकर मतकरी ही लोकं आली, मग यांनी एक भय, थरार, रहस्य, गूढ हे सगळं आयुष्यात आणलं. नंतर मग प्रेम कथा कादंबऱ्या, म्हणजे बाबा कदम वगैरे हे मी नाही फारसे वाचले, म्हणजे वाचले तरी ते भिडले नाही खूप. पण आत्मचरित्र हळूहळू आवडायला लागली. अत्रेंचं करेचं पाणी असेल, पुलंची सगळी असतील, ती पुस्तकं वाचत जाता जाता कधी अण्णाभाऊ साठे आले आयुष्यात, किंवा ही सगळी मंडळी येत गेली. आणि वाचनाचा जसं आम्हाला असं वाटतं, एक चांगला लेखक बनण्यासाठी आधी चांगला वाचक बनावं. मी असं नाही म्हणत की एखादा वाचक नसेल तर तो आयुष्यात लेखक बनूच शकत नाही, कारण तुम्हाला काय वाचायचं असतं तर तुम्हाला पुस्तकं वाचता. पुस्तकातनं काय वाचता तुम्ही, ती पात्रं वाचता, म्हणजे ती माणसं वाचता, ती कल्पित माणसं जिवंत करता. बरोबर. तर तुम्ही वाचलेली माणसं असतात, अनुभवलेली माणसं असतात, परिस्थिती असते, अशा अनेक गोष्टी. चित्रपट काय, आपण वाचतोच एका प्रकारे, बघतो म्हणजे आपल्या त्या डोळ्यांनी वाचतोच तो. तर असं वाचन तुमचं चालू राहिलं तर तुमची लिखाणाकडे ती अनेक शब्दसंग्रह गोळा होतो तुमच्या बरोबर. आणि मग लिखाण जे सुरू होतं, तर या लिखाणाची प्रोसेस की अशी असते की म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा पुस्तक लिहिलं तर ते तुमचे आमचे सुपर हिरो, म्हणजे आमचे प्रकाशक जे आहेत मनोविकास प्रकाशन अरविंद पाटकर आणि त्यांचा मुलगा आशिष पाटकर, ते दोघं म्हणाले की आम्ही 1-2 वर्षापासून मालिका लिहायची, म्हणजे प्रकाशित करायची ठरवतो आहे आणि ती तुमची सुपर हिरो, तुमचे आमचे नाही सुपर हिरो. तर आम्हाला काही सुचत नाही, लोकांना सांगितलं तर ते म्हणत आहेत आम्हाला सगळं द्या, म्हणजे आराखडा तुम्ही द्या. तर मग मी म्हटलं सुपर हिरो नको, तुमचे आमचे सुपर हिरो करू. ते म्हणाले का, म्हटलं सुपर हिरो दूरचा वाटतो, तुमचे आमचे म्हटलं की तो आपल्यातला आहे, आपण त्याच्यासारखे बनू शकू हा विश्वास येतो. तर ते म्हणाले डन. आणि तुमचे आमचे म्हणजे आम्ही तुम्ही आहोत म्हणूनच तुम्ही सुपर हिरो बनता ना, आम्हीच नसतो तुम्हाला सुपर हिरो कोणी केलं. अगदी. तर त्याच्यामुळे मग ते म्हणाले तुम्हीच निवडा लोक, असे कोण दिसत आहेत तुम्हाला सुपर हिरो. आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला सगळे माझ्या आसपासची लोक दिसायला लागली, डॉक्टर प्रकाश आमटे, आनंद नाडकर्णी, अरविंद गुप्ता, पद्मश्री अरविंद गुप्ता, अनिल अवचट, अशी सगळी माणसं दिसायला लागल्यावर मी नावं फटाफटा दिली, म्हटलं यांच्यावर लिहिते. आणि पहिली 5 पुस्तकं बघता बघता तयार झाली. म्हणजे ती पुस्तकं, म्हणजे मी असं म्हणेन की गांधीजीनंतर मी असा गांधीजी पंचात असणारा माणूस आणि त्यानंतर अगदी कमी कपड्यात असणारा माणूस म्हणजे डॉक्टर प्रकाश आमटे. की आदिवासींना आपल्याकडे जेव्हा ते तपासायला येतात तेव्हा त्यांच्या अंगावर कपडे नसतात आणि आपल्याला थंडी वाजते म्हणून आपण अंगभर कपड्यात असतो, तर त्यांना ते फार अपराधी भाव मनात तयार झाला. आणि त्यांनी ठरवलं की मी एक खादीची हाफ पॅन्ट आणि बंडी म्हणतो आपण किंवा बनियन व्हाईट तेवढंच घालेन. आणि मी त्यांच्याबरोबर प्रवास केला आहे, त्यांच्या मुलाखती घेतल्यात, मी त्यांना जवळून बघितलं आहे की तो माणूस कुठेही गेला तर सकाळी 5 ला नवरा बायको फिरायला निघतात. परक्या गावात आपण सहसा म्हणतो जाऊ दे आज काय फिरायचं, पण ते तिथेही फिरून येतात, त्यावेळेस हाच पेहराव त्यांच्या अंगावर असतो. आणि कुठेही पुरस्कार घ्यायला वगैरे जरी तुम्ही पाहिलं तर हा माणूस खादीचा पायजमा आणि झप्पा याच्यावरच असतो. तर इतकी काय म्हणतो निर्गमी आणि साधी माणसं बघायला मिळणं, बोलायला मिळणं आणि त्यांच्यावर लिहिणं, बाकी तर चित्रपट आहे त्यांच्याबद्दल सांगायला आणि बोलायला, पण
ते सुपरहिरोमध्ये ते एक सुपरहिरो होते की विशेषतः किशोरवयीन मुलांनी त्यांच्याकडे जावं, त्यांच्याशी बोलावं आणि त्यांना जाणून घ्यावं. ते असे कुठेतरी गडप झालेली लोक नाही आहेत किंवा अनिल अवचट. ते तुमचे आमचेच आहेत म्हणून तुमचे आमचे. म्हणजे आता अनिल अवचट इतका मनस्वी माणूस की आपण काय म्हणतो, नाही नाही मला गाण्यातलं काही कळत नाही किंवा मला भूगोल आवडतो पण इतिहास नको बाबा त्या सणावाळ्या सगळ्या, पण तो माणूस हे दाखवतो की सगळे विषय आपलेच आहेत. म्हणजे मी फोटोग्राफर बनू शकतो, मी चित्रकार बनू शकतो, मी पत्रकार बनू शकतो, मी लेखक बनू शकतो, मी नाचून दाखवू शकतो, मी बासरी वाजवू शकतो, मी लाकडी काष्टशिल्प करू शकतो. अरे एक माणूस एका आयुष्यात किती गोष्टी करू शकतो. आणि वर पुन्हा डॉक्टर पण आहे तर म्हणजे होता म्हणायला मला आवडत नाही म्हणून मी आहेच म्हणेन. आणि किती जणांचं पालकत्व स्वीकारतो हा माणूस की जो दिसेल त्याला हा आपल्या डोक्यावर हात असतो पालकत्वाचा. तर म्हटलं हा आपला तुमचा आमचा सुपरहिरोच आहे. मग अनिल अवचट आले किंवा ज्या माणसाने 60 वर्षात की पासपोर्टनी सगळ्या लोकांना वैतागून सोडलं होतं, त्या माणसाने फक्त 4 कागदपत्रात पासपोर्ट कोणालाही मिळेल सगळ्या त्याच्यातल्या अडचणी दूर केल्या. आणि ज्याला पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं, त्या ज्ञानेश्वर मुळेंची माझी एका कार्यक्रमात भेट झाली आणि जेव्हा मी अनुभवलं बघितलं की एखादी अपंग मुलगी त्यांना पत्र लिहिते आणि म्हणते की मी जाऊ पण शकत नाही, मी कधी परदेशात पण जाऊ शकणार नाही, पण माझ्या अस्तित्वाची ओळख माझा पासपोर्ट आहे, पण तो मला मिळेल का? आणि सगळे अधिकारी मोबाईल व्हॅन घेऊन तिच्या घरी जातात आणि पासपोर्ट तिला मिळतो, असं करणारा एक संवेदनशील अधिकारी आपल्या देशाचा म्हणजे परराष्ट्र खात्याचा मुख्य सचिव होता, आज मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहेत ते, तर अशा माणसावर लिखाण करणं किंवा आनंद नाडकर्णी सारखा माणूस की जो माणूस चित्रपटांचा मार्गदर्शक असतो, सल्लागार असतो, देवराई सारखी नाटकं लिहितो, स्किझोफ्रेनिया म्हणजे मानसशास्त्रातल्या सगळ्या शाखांवर काम करतो, वृद्धांवर काम करतो, तरुणाईला आयुष्यात दिशा वळण मिळावं म्हणून वेदसारखे उपक्रम घेतो की ज्याच्यात आधी विद्यार्थी होते मग पालक शिक्षक सर्वसामान्य लोक सगळेच सामील झाले. आणि महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम घडतो, हजारो लोक येतात आणि अखंड उत्साहाचा धोधो कोसळणारा धबधबा ज्याला म्हणू आपण तो माणूस म्हणजे आनंद नाडकर्णी. म्हणजे मी त्यांच्याकडे आरईबीटीचा कोर्स करत होते कारण काउन्सिलिंग करताना ते आवश्यक आहे म्हणून. आणि त्यावेळेस मी जायचे तर 9 ते 6 वाजेपर्यंत 5:30 पर्यंत आमचा वर्ग चालायचे. 5:30 संपल्यावर औपचारिकता आटपून 6 मला त्यांची हाक यायची, दीपा चल आपल्याला जायचं आहे ना, कारण माझं त्यांच्यावर लिखाण सुरू होतं. आम्ही 6 निघालो की 6:30 त्यांच्या घरी पोहोचायचो. रात्री 11 मी त्यांच्याशी बोलत असायची, म्हणजे त्यांना बोलतो करत असायची. मी म्हणजे हा माणूस थकतो का नाही थकत, याच्याकडे एवढा उत्साह कुठून? ते पुस्तक तयार झालं. किंवा म्हणजे ही जी पुस्तकं आहेत ना, किंवा अरविंद गुप्ता की अरे IIT पासआउट होऊन आलेला माणूस परदेशात किंवा आता टेक महिंद्रा किंवा कुठेही कुठल्याही IT कंपनीत नोकरी केली तर 1,00,000 रुपये कमवू शकला असता, पण तो माणूस म्हणतो नाही मला विज्ञान जागृती केली पाहिजे. लोक जे कालबाह्य रूढी परंपरा कर्मकांड अंधश्रद्धा यांच्यात गुरफटलेत तर त्याच्यासाठी मी काय करू शकतो, आणि इतक्या सोप्या भाषेत सोप्या रीतीनं वैज्ञानिक खेळणी तयार करतो आणि त्यातनं विज्ञान समजावून सांगतो, शेकडो कार्यकर्ते तयार करतो आणि राहतो पण कसा अगदी साधा की म्हणजे वाटूच नाही की हा माणूस इतका मोठा आहे म्हणून, की ज्याला भारत सरकारने पद्मश्री पण दिली. पण त्या माणसाला भेटले तेव्हा वाटलं की अरे काय काम आहे म्हणजे या माणसाचं, ते सुपरहिरोमध्ये सामील झाले. तर अशी जी 6 माणसं सामील झाली सुपरहिरोमध्ये म्हणजे हा प्रवास चालूच राहिला जो जिनियसनी पुढे आला. करेक्ट, हो. जिनियसबद्दल मला अगदी थोडक्यात सांगा वाटेल की शास्त्रज्ञ, आपल्याला असं वाटतं की शास्त्रज्ञ म्हटलं की झापड लावलेले प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ हे झापड लावतात फक्त आणि तेवढंच काम करतात. तर ॲक्च्युली तसं नाही. म्हणजे लुई पाश्चर, अलेक्झांडर फ्लेमिंग किंवा आपला रिचर्ड फाइनमन या सगळ्यांची चित्रकला उत्तम होती. चित्रकलेतनं संगीताबद्दलचं प्रेम होतं, म्हणजे यांच्यात आर्टिस्ट कलाकार पण दडलेला होता. पुन्हा संशोधन, हे ही माणसं इतकी साधी सुधी नव्हती आणि ती आपल्यासारखीच साधी होती आणि हळूहळू पायऱ्या चढत. पण मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय? तर आपल्याकडे चिकाटी कम. एडिसनचं आपण जर उदाहरण घेतलं तर एडिसन म्हणायचा की 10% प्रतिभा आणि 90% परिश्रम काम करतात. क्या बात है. तर चिकाटी, कुतूहल,
कष्ट करण्याची तयारी ही त्यांच्यामध्ये अफाट होती प्रत्येक शास्त्रज्ञात, म्हणून ते शोध लावू शकले. आपण काय करतो, आपण म्हणजे 99 पर्यंत पुढे जातो आणि ते शेवटचा एक मिळणार आहे त्यावेळेस कच खातो आणि नाही जमणार यार म्हणतो. तर या लोकांकडे पाहिलं म्हणजे जिनियस लिहिताना मला लक्षात आलं की आपण चिकाटी सोडली नाही पाहिजे. म्हणजे खरं तर हा विषय नाही पण तरी मला मोह होतो आहे सांगायचा की साठीकडे जाताना मी स्विमिंग शिकतीये की ज्या व्यक्तीला आयुष्यभर पाण्याची भीती होती, म्हणजे पाण्यात मी पाऊल पण कधी टाकायचे नाही, अशी व्यक्ती मी स्विमिंग शिकतीये तर का, की अरे घाबरायचं कशाला आहे, ही लोकं कशाला घाबरलेले आहे आपण कुठून, म्हणजे आपल्याला नकळत काय काय देऊन जातात ही लोकं. तर तसं या शास्त्रज्ञांमुळे म्हणजे मी जर या जिनियस मालिका ही पिंपरी चिंचवडल्याचे साहित्य संमेलन झालं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तर त्यावेळेस पहिल्या 10 सर्वोत्कृष्ट विक्री जिनियसला मान मिळाला होता. लोकसत्तामध्ये एक खेडूत जिनियस घेऊन वाचतो याचा फोटो प्रकाशित झाला होता. खूप छान वाटतं आणि ते आहा हा आपण काय छान लिहिलं अशा मी नाही वाटत. तर हे सगळं यश किंवा हे सगळं शास्त्रज्ञांचं कौशल्य आहे, संशोधन परिश्रम आहेत आणि ते लोकांपर्यंत पोहोचले त्यामुळे ते जास्त आनंद त्याचा मिळतो. तर अशा रीतीनं जिनियस मालिका झाली आणि त्यावेळेसच कॅनव्हास पण आलं. कॅनव्हास अच्युत गोडबोलेंनी मला विचारलं कारण सुपरहिरो खूप छान प्रतिसाद होता. तर ते मला म्हणाले की माझ्या खूप दिवसांपासून मनात आहे की जागतिक जे चित्रकार आणि शिल्पकार आहेत त्यांच्यावर लिहावं. आता मला चित्रकलेतलं किती कळत होतं की आपण लहानपणी सगळेजण डोंगर काढतो व्ही शेपचा, चार मराठीतले चार असतात तसे पक्षी उडताना दाखवतो, सूर्य उगवतो असा, हा आणि त्याची किरण असतात, एक नारळाचं झाड असतं, घर झुकलेलं, घर असतं, नदी असते, फार तर फारच कल्पकता आणि तुमची कलाकारी असेल तर 2 बदकं असतात त्या पाण्यात, असं ते चित्र असतं. त्याच्या पलीकडे काही माहिती नव्हती मला, पण मला ना नाही म्हणायला नाही आवडत. म्हणजे कुठलंही कोणी समजा एखादी गोष्ट विचारली तर मला हुकारार्थी उत्तर द्यायला आवडतं. तर म्हणून मी त्यांना म्हटलं हो माझी तयारी आहे लिहायची, आपण लिहू. मग खरे प्रसंग पुढे होते की ते म्हणाले की हे जे सगळे चित्रकार आहेत हे तिकडचे आहेत, हे पाश्चिमात्य देशांमधले आहेत. म्हटलं असू देत. मग ते म्हणाले की यांचं सगळं लिखाण इंग्रजीमधलं आहे ओरिजिनल आणि माझं शिक्षण सगळं महाविद्यालयीन शालेय हे मराठी माध्यमातनं झालेलं, त्यामुळे मी म्हटलं अरेच्या आता कसं काय होणार, त्यात पुस्तकं पाहिली ते सगळं कठीण इंग्रजी होतं, प्रत्येक ओळीसाठी डिक्शनरी बघावी लागेल असं होतं. आणि ती पुस्तकं फक्त जे जे स्कूल ऑफ आर्ट्स आणि NCPA मुंबईच्या इथे होती अवेलेबल, त्यांची पण परवानगी नव्हती पुस्तकं घरी द्यायला. मग आम्ही त्यांना अर्ज दिला प्रिन्सिपॉलला आणि सांगितलं की आम्ही तुमच्या लायब्ररीत 10 ते 5 बसू का, त्यांनी परवानगी दिली की तुम्ही इथे बसा, हवं तर तुम्ही फोटो पण काढा एक एक जे जे पान हवं आहे त्याचे, पण बाहेर नाही घेऊन जायचं, दुर्मिळ पुस्तक आहे. आणि मग मी हो म्हटल्यामुळे मी ते सगळे म्हणजे मला मोबाईल नेहमी चांगला वापरायला आवडतो, तो याच्यासाठी की अनेक उपयोग आहेत मोबाईलचे, टेक्नॉलॉजी आपण चांगल्या प्रकारे वापरली तर खूप उपयोग आहेत. त्याच्यामुळे मग मी तिथे 10 ते 5 शहाण्या मुलीसारखी बसायची आणि ते फोटो 150 पुस्तकांचे मी जवळपास फोटो काढलेत, प्रत्येक पुस्तक 100 ते 200 पानं असे. जवळपास 15 दिवस मी रोज जात होते, फोटो काढत होते, बाहेर आल्यावर प्रिंटआउट काढायच्या आणि मग डिक्शनरी घेऊन बसायचं आणि वाचायचं, अर्थ लावायचे. आणि मग कळालं की रोज वाचता वाचता असं लक्षात आलं की भाषा फार अडचण नाही बनत आणि भाषेचा परिणाम नाही होत, त्यातला काय म्हणायचं हे जर तुम्हाला कळालं मग आता नाही फरक पडत. म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी काहीही फरक नाही पडत भाषेचा. म्हणजे पुन्हा मला असं वाटतं की त्या कलाकारांनीच आपल्याला सांगितलं की तू घाबरू नकोस, आम्ही आहोत इथे. आणि कॅनव्हास पण करताना इतकी मजा आली की म्हणजे चित्रकलेचे इझम्स, इझम्स म्हणजे जे प्रकार कळाले की ॲब्स्ट्रॅक्ट काय असतं, किंवा म्हणजे निसर्ग चित्रकार जर म्हटलं तर टर्नरसारखा चित्रकार हा निसर्गात जायचा आणि त्याची जे दिसतंय दृश्य ते हुबेहूब त्याच्या कॅनव्हासवर उतरवायचा, तर त्याला काय म्हणतात. किंवा एखादा चित्रकार म्हणतोय सरासारखा की तो ना असा आपले ठिपके 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 असतात ना, तर तसी चित्र काढायचा आणि ते वेगवेगळ्या रंगाच्या ठिपक्यातनं निसर्ग उभा करायचा. तर हा काय प्रकार आहे,
किंवा सरियालिझम दालीसारखा चित्रकार असं म्हणायचा की माझ्या मनात काय चाललेलं आहे ते मी चित्रात उतरवतो. तर हे किती कठीण आहे की मला इथे समोर भिंत दिसते आहे समजा, पण माझ्या मनातली खळबळ त्या भिंतीवर वेगळंच काहीतरी दिसत आहे, तर ती उतरवणं म्हणजे त्याची घड्याळ आहेत ना ती अशी लांबट आहेत. एकदा बघायचं गुगलवर जाऊन तर ते सर्वसामान्य माणसाला कळत नाही, पण तुम्हाला ती नजर आली. म्हणजे मला आठवतं की कॅनव्हासचं जेव्हा प्रकाशन झालं, प्रस्तावना चामोल पालेकरांची आहे, प्रभाकर कोलते जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार आहेत आणि अनिल अवचट हे तिघांच्या त्याच्यामध्ये मनोगत प्रस्तावना आहे, तिघही जण पाहुणे होते प्रकाशनाचे. तर त्या प्रस्तावनेत अमोल पालेकर म्हणाले की आपण भारतीयांनी म्हणजे आपले कान तयार झाले, कारण आपण संगीताचे शास्त्रीय संगीतापासून चित्रपट संगीतापर्यंत म्हणजे सुगम संगीतापर्यंत सगळं ऐकतो आणि आपले कान त्यामुळे तयार झालेत, पण आपण दृष्टी नाही तयार करू शकलो. तर ही खंत त्यांनी व्यक्त केली होती. तर मला वाटतं चित्र बघण्याची एक दृष्टी आहे आणि ती आपल्याला कळाली पाहिजे हे या सगळ्या चित्रकारांनी कॅनव्हासमध्ये सांगितलं. खूप वेगवेगळे जे प्रकार आहेत ना चित्रांमधले ते खूप आनंद देतात. म्हणजे पिकासोनी तर सगळंच म्हणजे असं म्हणतं ना ते व्यासांनी सगळं जग उष्ट केलं महाभारत लिहून किंवा गीतेमध्ये, तर तसं या पिकासोचं आहे. त्याने एकही प्रकार सोडला नाही म्हणजे सगळ्या प्रकारात. म्हणजे आपण शाळेत असताना आठवत असेल की आपण कोलाच काम करायचो, वेगळे वेगळे तुकडे चिटकवून वगैरे, तर त्याचा पुरस्कर्ता सुद्धा पिकासो होता. तर अशा अनेक गोष्टी कॅनव्हासमधनं. किंवा सिम्फनी जर घेतलं तर मी शास्त्रीय संगीत शिकले आईच्या जबरदस्तीमुळे लहानपणी, पण मला वेस्टर्न म्युझिकशी काही माझा संबंधच नव्हता. जेव्हा सिम्फनी लिहिलं त्यावेळेस एक वेगळं विश्व खुलं झालं समोर की मोझार्ट काय होता. वयाच्या 6व्या 7व्या 8व्या वर्षी हा मुलगा जागतिक कीर्ती मिळवतो. म्हणजे राजा या तिकडचा जर त्याचं कौतुक करायचं आहे तर त्याला कडेवर घेतोय आणि त्याचा सन्मान करतोय. म्हणजे आणि इतका तो मोझार्ट, म्हणजे आपण लहानपणी जी ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार ऐकलेली आहे ती 12 वेळा चाल दिलेला मोझार्ट आहे. किंवा टायटनची ॲडव्हर्टाईज पाहिली असेल, टायटननी आपलं म्युझिक ती ट्यून जी आहे ती कधीच बदलली नाही, ती मोझार्टची आहे. किंवा ते गाणं जर ऐकलं असेल इतना तू मुझसे न प्यार बढा कि मैं एक बादला आवारा, तर हे सलील चौधरींनी संगीतबद्ध केलेलं गाणं हे मोझार्टच्या एका याच्यावरनं आहे. तर असा हा मोझार्ट, पण याच्यावर जेलस होऊन दरबारातला एक जण त्याच्या मृत्यूला कसा कारणीभूत ठरतो आणि किती कमी वयात त्याचा मृत्यू होतो. तर एकीकडे वेस्टर्न म्युझिकवर लिहिताना हे जे मोझार्ट, बिथोवन किंवा एल्विस प्रिस्ले, बीटल्स, मिरियम मकेबा यासारखे सगळे जे आहेत त्यांचा एक अभ्यास झाला की ज्यांची मला कधी आयुष्यात एक दोघं सोडले तर नावं पण माहिती नव्हती, पण तो करताना वेगळं. आणि मग लक्षात आलं की संगीत कोणा एकाची मक्तेदारी नाही आहे, म्हणजे संगीत हे वैश्विक आहे आणि ते कोणीही ऐकू शकतं, कुठेही ऐकू शकतं आणि कोणालाही भिडू शकतं. तर अशा प्रकारे हे जे म्हणजे चित्रकार असतील, संगीतकार असतील किंवा आपले शास्त्रज्ञ असतील यांनी ना एक म्हणजे तुम्हाला ते प्रेरणा देतात, पण तुमच्या मनात एक आशावाद निर्माण करतात. म्हणजे स्टीफन हॉकिंगसारखा माणूस की ज्याला डॉक्टरांनी 2 वर्ष जगशील फक्त असं सांगितलं होतं, तो माणूस 78 वर्षापर्यंत जगतो आणि पृथ्वीच म्हणजे आपल्या विश्वाचं रहस्य बिग बँग थेअरीची उकल जगासमोर करून दाखवतो. मुख्य म्हणजे त्याचं पुस्तक ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, हे पुस्तक त्याला असं वाटलं होतं की कोणीही जगातल्या म्हणजे अगदी पानटपरीवरच्या माणसांनी पण ते वाचलं पाहिजे, इतकं सोपं असलं पाहिजे. म्हणजे मला याच्याबरोबर सांगायला आवडेल की न्यूटनचं जे प्रिन्सिपिया ग्रंथ होता गणिताबद्दलचे काही नियम वगैरे, पण न्यूटन फार विचित्र आणि विक्षिप्त होता माणूस. म्हणजे गतीचे नियम, गुरुत्वाकर्षणाचे त्यांनी शोध जरी लावले असले तर त्यांनी तो ग्रंथ खूप अवघड लिहिला होता, कठीण. आणि तो हेतू हा होता की कोणी येऊन मला म्हणू नये की हे काय लिहिलं आहे तुम्ही, किती छान आहे, किंवा हे थोडं समजवता का, कटकट नाही पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे तो चालला ना तर लोक म्हणायचे खूप अवघड भाषेत लिहिलेला ग्रंथ आहे ना तो, पा तो चालला न्यूटन असं म्हणायचे. तर ते नको होतं स्टीफन हॉकिंगला. त्यामुळे स्टीफन हॉकिंगने ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे पुस्तक जेव्हा लिहिलं त्याची एक असा अनुभव सांगतात की रशियन शास्त्रज्ञ होता आंद्रे लिंडे म्हणून, तो प्रवास करत होता आणि बाजूला त्याच्या एक बिझनेसमॅन बसला होता आणि तो हे पुस्तक वाचत होता.
10 वेळा बोलतं होतंच ना, तो म्हणाला तुम्ही काय करता, तो म्हणाला मी बिझनेसमन आहे. म्हणे तुम्ही कुठलं पुस्तक वाचताय, तो म्हणे मी स्टीफन हॉकिंगचं पुस्तक वाचतंय. तो म्हणे समजतं का हे असं पुस्तक, तर त्याला राग आला, तो म्हणाला की समजतं का, थांबा तुम्हाला समजवून सांगतो. आणि त्या बिझनेसमननी म्हणजे त्यांचं मुक्कामाचं ठिकाण येईपर्यंत या शास्त्रज्ञाला ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम नीट समजवून सांगितलं असा. तर स्टीफन हॉकिंगचं वैशिष्ट्य की त्याला जे वाटत होतं ते केलं, आणि ज्याला बोलता येत नाही आहे, ज्याचे स्नायू काम करत नाही आहेत, असा माणूस त्या व्हीलचेअरवरनं तरुण मुलं चाललेले असले त्या विद्यापीठातून, की त्यावेळेस जोरात म्हणजे हे चालव किंवा अशी धमाल पण करायचा. आणि कधीही त्यांनी की मी आता निराश झालो आहे, ये रे मृत्यू वगैरे असं कधीही केलं नाही. तर हा दुर्दम्य आशावाद येतो कुठून, तर ही लोकं आपल्याला सांगतात. त्याच्यामुळे लिखाण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं हे आणखीन 100 ग्रंथ वाचले म्हणून मला ते कळालं, म्हणजे वेगवेगळ्या बाजूने तर कधीच कळालं नसतं. तर मला वाटतं की यांची मी आयुष्यभर ऋणी राहीन या लोकांची, किंवा आभारी राहीन, कारण यांच्यामुळे मला हे विश्व कळालं. आणि ग्रंथ या पुस्तकाबद्दल सांगायचं झालं, जग बदलणारे ग्रंथ, जेव्हा जिनियस लिहिलं ना 36 शास्त्रज्ञ, एकूण 72 लिहिणार होतो, पण म्हटलं हेच लिहित बसावं लागेल, दुसरं काही लिहितच येणार नाही आपल्याला, म्हणून मग ते थांबवलं 36 शास्त्रज्ञांनंतर. आणि मग त्यावेळेसच डोक्यात होतं की आपण अशा पुस्तकांवर किंवा ग्रंथांवर लिहायचं की ज्या ग्रंथांमध्ये जग बदलायची ताकद होती, किंवा जगावर खूप मोठा जबरदस्त इम्पॅक्ट प्रभाव त्याचा पडला होता. आणि मग ग्रंथांची यादी करायला सुरुवात केली, ती सुरुवात करता करता 150 पर्यंत गेली पुन्हा. मग एवढे लिहिणं मग ते पुस्तक 2000 पाने होणं, तर कोणी विकत न घेणं उपयोगच नाही ना. म्हणून मग 50 ग्रंथ घेऊया असं ठरवलं, मग ते कुठले असले पाहिजे. मग या पुस्तकामध्ये सुद्धा ग्रंथामध्ये धार्मिक ग्रंथ आहेत, कारण भगवद्गीता हिंदू लोक वाचतात, पण कुराण आपल्याला काय माहिती आहे. मग आपल्याला एकमेकांच्या धर्माविषयी अनादरच जास्त वाढतो की तुमच्या धर्मात असं आहे, आमच्या धर्मात असं आहे, त्याच्यापेक्षा जाणून घेऊयात ना. बरोबर. आणि मग ही धर्मग्रंथाबद्दल वाचताना, म्हणजे बायबल असो, कुराण असो किंवा भगवद्गीता असो, हे लक्षात आलं की सगळ्यांची तत्व, सगळ्यांची मूल्य सारखीच आहे, काही फरक नाही आहे. आणि मजा आली त्याच्यातल्या पण गोष्टी की त्यांनी किती विचार केला होता, कर कसा भरला पाहिजे, तो म्हणजे त्रासदायक कसा नसला पाहिजे, स्त्रीचं स्वातंत्र्य काय आहे, हे सगळं या धर्मग्रंथातून कळालं. किंवा सायकॉलॉजीवरचे ग्रंथ, एरिक फ्रॉम पासून ते आपला काय म्हणतो आपण त्यांना, आरिबेटीचा जनक जो आहे तो, असे सगळे जे आहेत लोक, मिल्टन फ्राइडमन वगैरे हे अर्थशास्त्रातले आले, पण एरिक फ्रॉम हा मला सगळ्यात आवडतो त्यातला. कारण एरिक फ्रॉम हा जो आहे तो म्हणतो प्रेम करणं ही कला आहे, म्हणजे ते काही नैसर्गिक आपोआप होतं वगैरे असं नाही आहे, आणि ती कशी केलं, कसं असलं पाहिजे प्रेम, त्याचे प्रकार सांगितलेले आहेत. आणि त्याची सगळी पुस्तकं जगभर गाजलेली आहेत. या सगळ्या हा या ग्रंथातल्या ज्या पुस्तकांच्या ओळखी करून दिलेल्या आहेत, ह्या पुस्तकांच्या जगभर सगळ्या भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत, ती बेस्ट सेलर ठरलेली आहेत, आणि त्याचा परिणाम खूप मोठा झालेला आहे. तर मगाशी मी जे म्हटलं की अल्बर्ट एलिस नाव त्यांचं, आरिबेटीचं ज्यांनी काम केलं, त्या माणसाने म्हणजे साधारणतः लैंगिक स्वातंत्र्याबद्दल आपल्या मनात टाबू असतो, तर त्यावेळेस ते प्रेमाबद्दल काय सांगतायत, लैंगिक सुखाबद्दल काय सांगतायत, किंवा आपल्याकडचा वात्सायन तो कामसूत्रामध्ये काय सांगतो. की कामसूत्राच्या आपण खजुरावच्या फक्त ते शिल्प बघतो, काहीतरी आपल्या मनात येतं आणि मग पुस्तक लपवालपवी सुरू होते, तर अरे तो पूर्ण आयुष्य कसं जगावं हे सांगतोय. म्हणजे आपल्या आयुष्याचा पाया जर काम असेल, काम हे सगळ्यात महत्त्वाचं असेल, म्हणजे त्याच्यातली एक गंमत सांगते की त्यावेळेस म्हणजे त्या काळात, वात्सायनाच्या काळामध्ये मुलगा वयात आला म्हणजे लग्नायोग्य झाला की त्याचे वडील तिथे गणिका म्हणतो आपण, त्यांची वस्ती वेगळी नगरी असायची, उत्सव चित्रपट बघितला असेल तर थोडीशी कल्पना येईल, तर तिथे मुलाला घेऊन जायचा. तर ती जी मुख्य ही असायची त्यांची, ती त्या मुलाला बघून त्याला अनुरूप अशी एक जण आपल्या याच्यातली मुलगी शोधायची आणि त्याला सांगायची वडिलांना, की म्हणजे तो महिनाभर 6 महिने तिथे राहायचा आणि ती त्याला लैंगिक सुखापासून ते गृहस्थाश्रम कसा असतो याच्यात पारंगत करायची.
आणि मग तो लग्नासाठी तयार झालाय असं समजून, म्हणजे नंतर जे प्रश्न येतात छोटे मोठे ते कुठलेही त्याच्या आयुष्यात येऊ नये. म्हणजे किती वेगळा विचार होता आपल्या भारतीय संस्कृतीत. आणि वात्स्यायनाने एवढंच म्हटलं नव्हतं तर असंही म्हटलं होतं की मुलींना पण हे शिक्षण दिलं पाहिजे. करेक्ट. तर खूप वेगळा विचार की आता तो विचार वाचून किंवा आणि आता आपण त्या सगळ्यांना दाबण्याचा प्रयत्न किंबहुना ते दाबण म्हणजे आपण वेल मॅनर्ड आहोत म्हणजे आपण सुसंस्कृत आहोत असं कुठेतरी. किंवा स्त्रीवाद पण आहे या ग्रंथात. करेक्ट. म्हणजे रसेल आहे, मॅरेज अँड मॉरल्स आहे रसेलचं, किंवा सिमॉन द बोवाचं आहे, किंवा सेकंड सेक्स. मला तिचं एक वाक्य खूप आवडतं, म्हणजे ती असं म्हणते की तिचे पंख छाटले जातात आणि तिच्यावर दोष ठेवला जातो की तिला उडता येत नाही. तर ते वाचून म्हटलं बापरे, म्हणजे हे खरंच किती दयनीय स्त्रियांची परिस्थिती आहे की तुला हे येत नाही, तुला ते येत नाही. अरे पण त्या चिनी लोकांसारखं तुम्ही पण तिच्या पायामध्ये ते बूट घालून जखडून टाकलेलं आहे तिला, आणि मग तुला कळत कसं नाही, तुला अक्कल कशी नाही. तर तिला तिचं सगळ्यांप्रमाणे स्वातंत्र्य तर मिळालं पाहिजे. तर बेट्टी फ्रायडनचं एक आहे फेमिनाईन मिस्टिक म्हणून, तर समान वेतन कायदा जिच्या प्रयत्नांमुळे आज झाला लागू, स्त्री पुरुषांमधला तो भेद वेतनाच्या बाबतीतला संपला, तर या गोष्टींबद्दलचा विचार किंवा आणि त्यांची आयुष्य पण आहेत बरं का या पुस्तकात. असं नाही आहे की फक्त त्या पुस्तकांची ग्रंथांची ओळख आहे, त्यांनी किती झगडा केला आहे. म्हणजे आता आपल्याला डिक्शनरी माहिती आहे, तर डिक्शनरी ही आधी सगळ्यात आधी चीन वगैरे देशांमध्ये तयार झालेली होती, पण सगळ्यात महत्त्वाची डिक्शनरी जी मानली जाते जगात ती सॅम्युअल जॉन्सनची. नंतर ऑक्सफर्ड वगैरेच्या तयार झाल्या, पण हा सॅम्युअल जॉन्सन जो होता त्याला स्टीफन हॉकिंग सारखा स्नायूंचा विकार होता. आणि ज्या वेळेस इंटरनेट नाही, गुगल नाही, ज्या वेळेस काहीही नाही आहेत सुविधा, तुम्हाला स्वतः फिरून संदर्भ गोळा करायचे, अशा वेळेस 1.5 लाख शब्द त्याचे अर्थ याची एक हाती 10 वर्षात डिक्शनरी तयार केलेला माणूस म्हणजे. आणि हे हा विकार की ज्याचे स्नायू जी हालचालीवर मर्यादा आहेत तो डिक्शनरी तयार करतो. ऑक्सफर्ड डिक्शनरी नंतर तयार झाली, त्यांनी याची दखल घेऊन जे शब्द आज आपण ऑक्सफर्ड डिक्शनरीत बघतो ना, तर पुढे जर जे लिहिलं असेल तर ते जॉन्सनचं कृतज्ञता म्हणून दिलेले आहेत. आणि त्याचं आयुष्य पण किती संघर्षाने भरलेलं होतं, किती गोष्टी पण गमती पण आहेत की कसा चहाबाज होता, चहा पिल्याशिवाय त्याला काहीच कसं सुचायचं नाही वगैरे, अशा मजा पण आहेत या पुस्तकांमध्ये. किंवा यू आल नो हा हरारीचा सेपियन्स सगळीकडे गाजत आहे, तर सेपियन्सच्या आधी 5-7 वर्ष आपल्या पुण्यामध्ये मनोविकास प्रकाशनानं नंदा खरेंचं कहाणी मानव प्राण्याची म्हणून पुस्तक काढलं होतं. आपल्याकडे एवढंच आहे की मराठीचे मग अनुवाद हिंदीत इंग्रजीत होत नाहीत, त्यामुळे जगाला कळत नाहीत अनेक चांगली पुस्तकं, तर ती पुस्तकं कळली पाहिजेत. म्हणजे एक मी गोष्ट सांगेन की आपल्याकडचा म्हणजे एक नालंदा विद्यापीठ जे होतं किती समृद्ध होतं, त्याचं उत्खनन फक्त 10% झालं आहे, तर एवढी गोष्ट आपल्याला सापडली आहे मोठी. जर त्याचं उत्खनन पूर्ण झालं तर काय काय सापडेल आपल्याला. 15,000 विद्यार्थी एका वेळेस शिकत होते, अनेक म्हणजे शास्त्र ग्रंथ वाचत होते. आणि तो बख्तियार मोहम्मद बख्तियार खिलजी असा एक वेडा माणूस, माथेफिरू माणूस, आणि त्यांनी सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. मला वाटतं जाने मेरा नाम मध्येच खपान होना देर से आई हेमावालीचं देवानंदचं गाणं आहे, ते नालंदा मध्ये चित्रित केलेलं आहे. मी जाऊन आलो नालंदा. नाही मी गेलेले आहे, तिथली दालनं सगळी बघितली, तिथे त्यांची राहायची सोय कशी होती, तिथे स्तूप आहेत अनेक. आणि शारीपुत्र म्हणून जो गौतम बुद्धांचा लाडका शिष्य होता त्याची तिथे त्याचं तिथे स्तूप आहे, स्मारक आहे. आणि खूप तिथे म्हणजे खूप मोठं कॅम्पस आहे ते आत्ता सुद्धा तिथे ना, म्हणजे जो आपण ज्याला वॉचमन म्हणतो आणि सगळ्यात तुच्छतेची वागणूक असते आपल्याकडे, तिथे वॉचमन म्हणजे त्याला द्वार पंडित म्हटलं जायचं. आणि हा द्वार पंडित एंट्रन्स एक्झाम म्हणजे प्रवेश परीक्षा घ्यायचा, म्हणजे त्याची विद्वत्ता काय असेल. 15 मजली ग्रंथालय होतं. आणि आता त्यातले काही ग्रंथ जे तिबेटमध्ये गेले, चीनमध्ये गेले, हे मार्शल आर्ट वगैरे ती शाबूत आहेत. पण बाकी तेव्हा ना पद्धत होती की तुम्ही एक 7 वर्ष शिक्षण घेतलं ना तर
तर तुम्हाला हस्तलिखित ते ग्रंथ करून घेऊन जायची परवानगी होती. म्हणजे मला आता हे लिखाण आणि वाचन संस्कृती याच्या अनुषंगाने आणखीन एक गोष्ट सांगावी वाटेल की अलेक्झांडर, की अलेक्झांड्रिया नगरीचा म्हणजे सम्राट ज्याला सगळं जग जिंकायचं होतं तो ग्रंथवेडा माणूस होता. तो जिथे जिथे स्वारी करायचा ना तिथून लूट म्हणून काय घेऊन जायचा, तर तो ग्रंथ घेऊन जायचा. बरं, ते ग्रंथ तो जबरदस्तीनं नाही घेऊन जायचा, तो आपले काही अधिकारी ठेवायचा तिथे आणि त्यांना सांगायचा की तुम्ही हस्तलिखित करून घ्या आणि मग ते सगळे घोड्यावर उंटावर काय हत्तींवर लादून घेऊन जायचा. युद्धविराम त्या काळी जो व्हायचा संध्याकाळच्या वेळेस, तर त्यावेळेस हा त्या दिवा लावून ग्रंथ वाचत बसायचा अलेक्झांडर. तर मला म्हणजे त्या सरकारचं फार आवडलं की त्यांनी आपल्या सम्राटाची आठवण कशी ठेवायची आपण जपून, म्हणून त्यांनी त्याला जे स्वप्न त्यांनी ठरवलं होतं की जगातली सगळ्यात मोठं ग्रंथालय माझं असेल, आणि त्यांनी तसं केलं पण होतं. पण तिकडे पण वेडे लोक होतेच ना, उमर खलीफा नावाचा होता आणि त्यांनी पण असं ते सगळं ग्रंथ जाळून टाकलं, म्हणजे नष्ट केलं, आणि खूप ग्रंथ तरी शिल्लकच होती, लाखो ग्रंथ होते तिथे. तेव्हा त्याच्या सैनिकांनी विचारलं काय करायचं या सगळ्याचं, तेव्हा तर तो काय म्हणाला होता की कुराणमध्ये काही आहे असं त्या ग्रंथात आहे का, तर ते म्हणाले हो काही याच्यात आहे. तर म्हणे मग कुराणमध्ये आहे ना, मग याच्यात कशाला पाहिजे, जळून टाका. मग कुराणमध्ये नाही आहे असे जर ग्रंथ असतील तर ते काफिराचे ग्रंथ आहे, ते कशाला ठेवायचे, ते पण जाळून टाका. मग जाळायचे कसे, तर 6 महिने सैनिकांच्या आंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी म्हणून ते ग्रंथांचा वापर झाला. एवढा क्रूरपणा झाला तर त्या सरकारने मला वाटतं 2003 ला का 2007 ला पुन्हा ग्रंथालय उभारलं. AC ग्रंथालय आहे, कधी जर गेलात तर तिथे जरूर जा असं सांगेन मी. आणि तुम्ही गेल्यावर एखादं पुस्तक आवडलं, आपलं दया पवारांचं बलूतं किंवा नेहरूंचं डिस्कवरी ऑफ इंडिया अशी काही पुस्तकं आपली आहेत, पण अनेक 180 देशातली पुस्तकं तिथे आहेत. आणि तुम्हाला जर एखादं पुस्तक आवडलं तर तुम्हाला ताबडतोब प्रिंट होऊन त्याची कॉपी पण मिळते तिथे. एकदा तिकीट काढून गेलात की 5 वाजेपर्यंत तुम्ही तिथून निघायचं पण नाही, खाण्यापिण्यासहित सगळी व्यवस्था आहे. तर वाचन संस्कृती किंवा वाचन वाढायचं असेल तर ह्या अशा काही गोष्टी ज्या त्यांनी केलेल्या आहेत त्या आपल्या याच्यात करू शकतो. म्हणजे मला असं वाटतं इथे पुण्यात पण भावार्थ वगैरे असे काही तरुणांचा गट आहे, किंवा काही असे असे कॅफेज आहेत, पगडंडी किंवा चाय की बात वगैरे असे बरेच आहेत की जिथे तुम्ही बसा, चहा प्या, गप्पा मारू शकता. काही अभिवाचनाचे कार्यक्रम पण आपण तिथे केलेले होतो. आणखीन एक मला नेहमी म्हणजे तुम्हाला बोलवण्यामागचा मला एक अस्वस्थ करणारा मुद्दा आहे. आता मी थिएटरशी रिलेटेड काम करतो तेव्हा अनेक तरुण मंडळी माझ्याकडे येतात की सर आम्हाला नाटक करायचंय, हे करायचंय, ते करायचंय. तर त्यांना जेव्हा मी प्रश्न विचारतो की तू अमुक अमुक नाटक वाचलंयस का, नाही. तू तमुक तमुक नाटक वाचलंयस का, नाही. तू अमुक अमुक फिल्म बघितलीस का, सत्यजित रे सारखा फिल्म मेकर अनेक जणांनी पाहिलेला पण नाही, माहीत पण नाही. तर मला ही बाब फार अस्वस्थ करते आणि म्हणून मला असं वाटतं की आणि सगळेच जण मग त्याच्यावर बरेच भाषणं होतात की वाचन संस्कृती लोप होतीये, लिखाण संस्कृती लोप पावतीये का. जसं फॉर एक्झाम्पल थिएटरवाले अनेक लोक अनेकदा म्हणतात अरे लिखाण तरी कुठे चांगलं होतो आहे म्हणून आम्हाला जुनी नाटकं करावी लागतात पुन्हा हे. तर या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे मला असं वाटतं, कारण तुम्ही काहीतरी जर काही करण्यासारखी गोष्ट असेल तर तुम्ही प्लीज शेड सम लाईट ऑन दिस, आम्हाला सांगा, आम्हाला मार्गदर्शन करा या बाबतीत. मार्गदर्शन करण्या इतकी मी मोठी असं मला नाही वाटत, पण मला असं वाटतं की तुमच्या क्षेत्रात, आपल्याच क्षेत्रात म्हणू आपण तुमच्या आमच्या म्हणण्यापेक्षा, पण किती लोकं अशी आहेत की ज्यांनी खूप वाचन केलेलं आहे आणि तशी नाटकं तशा गोष्टी केलेल्या आहेत. कारण मराठीतलं म्हटलं तर चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी ही मंडळी अशी आहेत की ही खूप चांगलं वाचन करणारी आहे. प्रशांत दळवी तर एक अतिशय चांगला नाटककार आहे लेखक म्हणून, किंवा अजित दळवी, डॉक्टर तुम्ही सुद्धा वगैरे ज्यांनी लिहिलं, तर जे चांगलं वाचन करतात ना त्यांच्यामध्ये ते झिरपत जातं सगळं आणि ते तुमच्या प्रत्येक गोष्टीतून म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वातून, तुमच्या कृतीतून, सगळ्या गोष्टीतून ते व्यक्त होतं. हे मी कबूलच करते की आताची मुलं
त्यांना पण त्यांच्यावर पण पगडा या सगळ्या जागतिकीकरणाचा वेगाचा आणि झटपट पाहिजे याचा झाल्यामुळे मला जे हवंय ते पटकन पाहिजे, त्यामुळे ती कष्ट घेण्याची तयारी नाही. म्हणूनच मी म्हणते की वाचन आणि वाचन पण, हरी नरके जे सामाजिक कार्यकर्ते होते ते नाही आहेत आता, पण ते सुद्धा म्हणायचे की वाचन एकांगी करू नका, सर्वांगीण करा. म्हणजे मला कादंबऱ्याच आवडतात, मी नाही दुसरं काही वाचणार, मला कविताच आवडतात. तर तसं नाही पाहिजे, मला आवड लागेल ना, तुम्ही वाचलंच नाही तर आवड कशी निर्माण होईल. त्याच्यामुळे आता मी जर ठरवलं मी लेखिका आहे, मी नाही नाटकं बघणार. अरे पण ते पुस्तकच आहे ना, हे ते बघितलंच पाहिजे. आणि मी तर म्हणते की चित्रपट नाटकं ही जर बघितली नाही तर त्याच्या वेगवेगळ्या दृष्टिकोन, वेगवेगळ्या म्हणजे एक दिग्दर्शक तेच नाटक या पद्धतीने करतो, दुसऱ्या दुसऱ्या पद्धतीने करतो, समजून घेऊया ना आपण याला काय दिसलं त्याला काय जाणवलं. तर ही मला असं वाटतं एक जिवंत पुस्तकं आहेत आणि आत्ताच्या मुलांनी जरूर वाचायला पाहिजे. त्याच्यावर वाद होतो की आम्ही मोबाईलवर वाचायचं का, आम्ही किंडलवर वाचायचं का, आम्ही प्रत्यक्ष पुस्तकं कुठे बाळगायची. तर माझं म्हणणं आहे माध्यमं कुठली पण असो पण तुम्ही वाचन केलं पाहिजे. आणि व्हॉट्सअप लायब्ररी वगैरे असं वाचन नाही, तर तुम्ही नीट वाचलं पाहिजे. मुळात तुमच्यातला चंचलता काय येते की तुम्ही 10 मिनिटाच्या वर वाचू पण नाही शकत, कंटाळता, तुम्ही इकडे तिकडे पळायला लागता. तुमच्या मनाला, मेंदूला, शरीराला सवय पण लागली पाहिजे ना की एका जागी बसून मी हे संपवेन, हे वाचेन. आणि ते वळण शरीराला लागलं तर तुम्ही ते करू शकता. मला असं वाटतं की वाचन म्हणजे मी जेव्हा ॲक्टिंग स्टुडंटशी बोलतो तेव्हा किंवा थिएटर डिरेक्टरशी बोलतो तेव्हा असं लक्षात येतं की वाचन कमी झाल्यामुळे ना त्यांचं इमॅजिनेशन कमी झालेलं आहे. म्हणजे मी म्हटलं ना लहानपणी की पऱ्यांच्या गोष्टी, चांदोबातल्या गोष्टी, राजाराणीच्या गोष्टी, जादूच्या गोष्टी काय देत होत्या असा प्रश्न, हे ते कुठे खरं असतं का, कशाला वाचायचं. पण आत्ता कळतं की त्या गोष्टी तुमची क्रिएटिव्हिटी, कल्पकता वाढवण्यासाठी होत्या. आणि ती जर मारली गेली तर तुम्हाला माहिती का, म्हणजे कित्येक मुलं मुली मी बघते की आम्ही अनेक कार्यशाळा घेतो, शिबिरं घेतो, त्यावेळेस त्यांना बोलतं केलं, त्यांना सांगितलं की या विषयावर किंवा लहानपणच्या या या नात्यांवर बोला, त्यांना सांगताच येत नाही. म्हणजे मी अर्नॉल्ड श्वार्झनेगरचा अभ्यास करत होते तर त्याला त्याच्या लहानपणाबद्दल बोलताना त्याला नीट सांगताच येत नव्हतं. आणि त्याच्या स्वतःच्याच लक्षात आलं की आपण किती कप्पे बंद करून टाकले कारण वडील खूप मारायचे, घरची परिस्थिती. तर मला असं वाटतं की वाचन न केल्यामुळे मुलंही कप्पे बंद करत जातात आणि मग ती कोरडी होतात आणि ते कोरडेपणात त्यांना व्यक्तच करता येत नाही. तुम्हाला जर व्यक्त करायचं असेल, तुम्ही कलेच्याच माध्यमातून करणार आहात ना, मग एक चांगला दिग्दर्शक व्हायचं असेल तर समोरच्याने व्यक्त कसं करायचं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्या ॲक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे ना मी कशा तऱ्हेनं व्यक्त होऊ शकतो. तुम्ही जर नसेल म्हणजे फक्त वाचन, म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं फक्त पुस्तक म्हणून बघू नका, तुम्ही आयुष्यातले अनुभव पण ते एक स्वतंत्र पुस्तक म्हणून बघा. माणसं बघा, परिस्थिती बघा, आजूबाजूला बघा. सामाजिक भान नावाची गोष्ट असते की नाही, तर मला काय करायचं, हे मला काय करायचं जे आहे ते खूप घातक आहे. पण याचा जेव्हा आपण अनालिसिस करतो की हे का लोप होत आहे किंवा का ही टेंडन्सी, तर काय काय मुद्दे समोर येतात असं तुम्हाला? त्यातला एक मुद्दा येतो पालक. सगळ्यात लहान मुलं जी असतात ती आदर्श कोणाला मानतात? आपल्या पालकांना मानतात आणि नंतर शिक्षकाला मानतात. म्हणजे जगातला सगळ्यात बुद्धिमान कोण असेल तर ते आपले आईवडील आणि नंतर येतो तो शिक्षक. तर आता आताचं चित्र आठवून पहा, आईवडिलांना वेळ नाही आहे. आईवडील त्याच्या हातात, आपण जेवायला सगळे गेलो तर लहान मुलं असेल तर आईवडील त्याच्या हातात मोबाईल देऊन टाकतात. म्हणजे मी जळगावला गेले होते तेव्हा माझं व्याख्यान ऐकल्यावर तिथल्या एका चॅनलचा म्हणजे काय म्हणतो आपण मुख्य जो होता त्याचा मला फोन आला, युवराज म्हणून. आणि त्यांनी सांगितलं, मॅडम तुमचं एक वाक्य, म्हणजे जे माझ्याही लक्षातलं होतं ते मला लक्षात राहिलं की आपण जे करतो त्याचं अनुकरण आपली मुलं करतात. आणि तो म्हणाला, मी आठवलं मी घरी गेल्यावर काय करतो, तर घरी गेल्यावर पहिलं काम सगळे आलेले पर्सनल मेसेज मोबाईलवर बघतो. आणि माझी 2.5 वर्षाची मुलगी ती पण मोबाईल घेऊन बसायची खेळण्यातला आणि ते बघायची, ॲक्टिंग करायची. तर नंतर मी हे बंद करून टाकलं, ती झोपल्यावर बघायचं ठरवलं आणि मी पुस्तक घेऊन बसायला लागलो तर ती पण पुस्तक घेऊन बसायला लागली. तर मला वाटतं हे अनुकरण किती गोड आणि छान आहे.
माझ्या अनेक म्हणजे सामाजिक कार्यातली मुलं आहेत, अशी तरुण मुलं की ज्यांची मुलं आज 2 वर्ष 4 वर्ष 6 वर्ष अशी आहेत, तर खूप पुस्तकं आणून त्यांच्या समोर टाकतात आणि अरे फाडू देत. लोक जे सांगतात ना, म्हणजे त्यांच्या शोकेसमध्ये खेळणी असते आणि तो मुलगा आता 35-40 वर्षाचा असतो आणि ते सांगतात आमचा पिंटू जेव्हा लहान होता तेव्हाची खेळणी आहे ही. अरे म्हणजे तुम्ही त्याला खेळूच दिली नाही आहेत, जशाल तशी ठेवली आहे ती. खेळू देत, तोडू देत, त्यांना बघू देत, तसं पुस्तकांचं त्यांना फाडू देत, हाताळू दे, त्याचा वास घेऊ देत. आणि चित्रावरनं तर कळतच ना मुलांना, बरोबर, ती मुलं सांगायचा प्रयत्न करतात कशी गोष्ट आहे, त्यांच्या मनाने रचून सांगतील, पण तुम्ही त्यांना पुस्तकं हातात दिली पाहिजेत. तर सगळ्यात महत्त्वाचं पालक आहेत या प्रक्रियेत. नंतर ही जी माध्यमं आहेत, म्हणजे आता शाळेमध्ये अनेक शाळांमध्ये उपक्रम चालू असतात की तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तक द्या मुलाच्या हातात. म्हणजे मी खूप प्रयोगशील शाळा बघितल्या आहेत की ज्या शाळांमध्ये अशी एक बास्केट ठेवलेली असते, खूप पुस्तकं टाकलेली असतात आणि ती मुलं ती पुस्तकं घेऊन जातात, मग त्यांनी वाचायची आणि महिन्याभराने त्यांनी वाचलेलं सांगायचं, काय आवडलं, कुठलं पुस्तक वाचलं, या किंवा वाचून दाखवायचं एखादा उतारा. याच्यातनं तुमचं वाचन सुधारतं, वेगळं काय वाचलं आहे ते कळतं, तर असे उपक्रम पण व्हायला पाहिजे. पण शाळा म्हणतात आम्हाला वेळ नाही आमच्याकडे. तर शिक्षणाने, माझं असं म्हणणं आहे की शिक्षणाने आपल्यामध्ये आत्मविश्वास आला पाहिजे, निर्णय क्षमता आली पाहिजे, ती येते का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कारण आपण आता बघतो की अनेक मुलं मुली जे आहेत ते वेळ आली की ते म्हणतात आईला विचारतो, वडिलांना विचारतो. म्हणजे माझ्या ओळखीतली एक मुलगी आहे, ती घरी विरोध होईल म्हणून पळून गेली अक्षरशः, 2 कपडे बॅगेमध्ये पर्समध्ये भरून. आणि तो मुलगा म्हणाला की मी खूप गोंधळून गेलो आहे आणि मी माझ्या काकांना विचारतो आणि मग तुला सांगतो. तिच्या लक्षात आलं की हा निर्णय नाही घेऊ शकत, पुन्हा गुपचूप घरी परत गेली. तर ही निर्णय क्षमता शिक्षण देत नसेल तर ते नुसतं पुस्तकी शिक्षण जे आहे, नवनीत घेऊन मी पाठांतर केलं, परीक्षेत लिहिलं, उपयोगच नाही ना. शिक्षणाची तेवढी वर्ष तुम्हाला किती गोष्टी बघाव्या लागतात, तुम्हाला डोळे दिलेत, तुम्ही आजूबाजूला बघताय का. तर मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे निर्णय येण्यासाठी. किंवा मुलींच्या बाबतीत पण बघतो आपण की आम्ही फॅशनचं किती पटकन अनुकरण करतो. म्हणजे त्या जीन्स ज्या आहेत की त्याच्या किमती मला असं वाटलं त्या स्वस्त मिळत असतील, पण मला कळालं की त्या सगळ्यात महाग असतात, की ज्या ब्लेडनी अशा कापल्या असतात. म्हणजे जास्त अपशब्द मी बोलत नाही त्याबद्दल, पण तशा हव्या असतात. म्हणजे अक्षरशः सांगते छोटी छोटी खेडी आहेत ना, तिथल्या मुलींना पण त्या हव्या असतात, कारण ती फॅशन आहे. तर फॅशननी पटकन कब्जा केलेला आहे. आईवडील पण लाडाप्रेमाने आणून देतात, पण ते बाह्य फॅशननी जसे बदललात तसे आतून तुम्ही बदलला आहेत का? आतून नाही बदललो आपण. आणि आणखीन याला किती कारण आहे, इंटरनेट, सोशल मीडिया याचं? तो पकडा आहेच ना, कारण तिथून स्पर्धा पण सुरू होते आणि तुलना पण सुरू होते, कम्पॅरिझन पण सुरू होते, तिच्याकडे आहे माझ्याकडे नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं शॉर्टकट, मला कोणालाही जास्त परिश्रम करून आणि मुळात कोणाला तरी दाखवण्यासाठी साध्य करायचं आहे. म्हणजे मला माझ्या आनंदासाठी, मला म्हणजे मी लिहिलं एखादं पुस्तक तर मला किती आनंद मिळाला हे नको आहे मला. ते 10 जण कसे बघतायत माझ्याकडे, मी लेखक म्हणून लाईक्स किती मिळतात, त्याच्यावर ते सगळं आता अवलंबून झालं. जसं कोणी कुठल्या टुरिस्ट स्पॉटला गेलं किंवा कुठल्या मंदिरात गेलं किंवा कुठल्या टूरला गेलं तर बघणं नंतर, आधी पोस्ट करायचा आणि आधी फोटो. मग तुम्ही त्याचा अभ्यास करून गेलायत का, किंवा तुम्ही त्याची माहिती मिळवली, त्याचा आनंद लुटताय का तिथे जाऊन? तर हे करावं लागेल, हे खूप जबाबदारीचं काम आहे. आणि मला असं वाटतं फक्त आई वडील, शिक्षक, पालक एवढंच नाही तर समाज म्हणून पण करायला पाहिजे. की म्हणजे मी जशी एक घटना म्हटलं होतं की 12 वर्षाचा मुलगा वाहन चालवतो आहे आणि त्याचे आई वडील म्हणतात की नाही चालव, कारण आपल्या इथे बस नाही आहे, काही नाही आहे, तर तू घेऊन जा. आणि किती छान चालवतो म्हणून अख्ख्या कॉलनीला सांगतायत. अशा वेळेस एखादी त्याच कॉलनीतली व्यक्ती, माझी मैत्रीणच आहे, तिने त्या मुला आई वडिलांना सांगितलं की त्याला दुष्परिणाम नाही कळू शकत, देऊ नका वाहन. ते म्हणाले नाही नाही तो छान चालवतो. मग तिने त्या मुलाला एक दिवस बोलवलं आणि सांगितलं तुझे आई वडील तुझ्यावर प्रेम नाही करत. तो म्हणाला म्हणजे, म्हणे नाही तू मरून जावा असं वाटतं त्यांना. असं कसं वाटतं त्यांना? तर म्हणे हां, ही गाडी चालवली, एखाद्या वेळेस कोणतरी टक्कर दिली तुला, तू मरून जाशील, त्यांना काय, त्यांना दुसरा मुलगा होईल पुढे.
तो घरी गेला रडत. त्यांनी सांगितलं आई वडिलांना, तर ते आले तुम्ही आमच्या मुलाला असं काही सांगता का? तर ती म्हणाली मग तुम्हाला जर कळत नसेल तर आता त्याला सांगणं भाग आहे, कारण तुम्हाला कळत नाही आहे का की काहीही घडू शकतं रस्त्यावर, आणि त्याचा मेंदू अजून त्याचं शरीर त्याचा मेंदू तयार नाही झालेला आहे ती गोष्ट करण्यासाठी, तर तुम्ही त्याच्या हातात देता कशी काय? तर मला वाटतं या उदाहरणातनं मी सांगेल की एक सामाजिक आपली स्वतःची जबाबदारी म्हणून पूर्वी जसं भांडणं झाले तर कुठलाही गल्लीतला माणूस येऊन म्हणजे ओरडायचा, त्या मुलांची मारामारी सोडवायचा. आता पालक करू देतात का? नाही. लगेच तक्रारी म्हणजे ते सोसायटीचे ग्रुप असतील तर त्याच्यावर म्हणजे लगेच शिव्या किंवा हाणामारी सुरू होते. तर मला वाटतं ती सामाजिक जबाबदारी आहे, पालक सगळ्यांची आहे आपल्या जबाबदारी ती, आणि ते जाणीवपूर्वक जर केलं तर बदल घडतील, नाही तर हे असंच चालू राहील. पण सोशल मीडिया जरी आपण कितीही त्याला नावं ठेवलीत तरी आपण सोशल मीडियाशिवाय नाही जगू शकत. त्याची गंमत सांगू का की कोरोनाच्या काळात मोबाईल हा म्हणजे मुलांच्या हातात द्यायचा नाही म्हटलं तरी द्यावा लागला, आणि तिथून खरं हे सुरू झालं एक काय म्हणतो वाद की अरे मुलांचे डोळे खराब होतात. म्हणजे आपलं तंत्रज्ञानामधलं अज्ञान खूप आहे की किंडलसारखे जे बनवले गेले त्याचा स्क्रीन कसा बनला गेला, काय टेक्नॉलॉजी वापरली आहे की ते डोळ्यांना काहीही त्रास देणार नाही, हे जोपर्यंत त्याच्या मागचं तंत्र आणि विज्ञान हे कळणार नाही तोपर्यंत आपण गैरसमजच पसरवणार. बरं तुम्हाला म्हणजे त्याच्यातनं शिकायचं आहे काहीतरी, मग तो कागद असला काय आणि ते म्हणजे तंत्रज्ञानाने दिलेली गोष्ट असली काय, त्याने काय फरक पडणार आहे? पण बिंबवलं गेलं जे आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो. पण मला तरी असं वाटतं की आजही आपण असं जरी म्हणत असलो ना की नाही कोणी वाचत, पण आपण जर आकडेवारी बघितली तर चांगली पुस्तकं लोक मिळवतात, कुठून कुठून मिळवतात, लायब्ररीत जातील, एवढी ग्रंथालय आहेत त्या ठिकाणी प्रवास करून जातील पुण्या मुंबईपर्यंत, पण ते मिळवतात, ते वाचतात, ते वेगवेगळे प्रयोग करतात. तर त्याच्यामुळे मी तरी निराशावादी नाही आहे या बाबतीत. तंत्रज्ञानाचा उपयोग आपण खूप चांगला करू शकतो. बरोबर. आणि लिंक आहेत, वेबसाईटच्या लिंक आहेत, गटेनबर्ग सारखी वेबसाईट आहे, त्याच्यावरनं जागतिक दर्जाची पुस्तकं तुम्हाला म्हणजे काय म्हणतो फ्रीमध्ये मिळू शकतात. तर आपण गुगलचा, इंटरनेटचा, किंडलचा किती सुंदर रीतीनं उपयोग करू शकतो. आणि आपण म्हणजे काय म्हणतो एक कणभर पण या जगात नाही आहोत, तर आणि एवढं या विश्वामध्ये एवढं सगळं पसरलेलं आहे ते वेचायला एक जन्म काय हजारो जन्म कमी पडतील. तर आपण म्हणजे आपल्या वेळेस ही सुविधा आहे की एका मिनिटात म्हणजे त्या पूर्वीच्या लोकांसारखं यात्रा करायची आहे तर किती ते पायी सामानाचं ओझं घेऊन फिरायचं आहे, खायला नसायचं. आता घरी बसून आपण जगभर फिरू शकतो तंत्रज्ञानाच्या मदतीनं. म्हणजे काय बरं त्याचं ऑक्युलस हे जे इन्स्ट्रुमेंट आहे तर ते माझ्या मुलाने माझ्यासाठी आणलं आणि मी ते जेव्हा लावलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे ते तंत्रज्ञान कसलं म्हणजे ॲडव्हान्स आहे, म्हणजे मग माझ्या भोवती मला काय हवं आहे असं तयार झालं. त्या लिफ्टमध्ये आपण जातो वरच्या मजल्यावर एकदम, तिथून आपल्याला जर खाली जायचं असेल अक्षरशः मी खाली खरोखर पडले म्हणजे इतकं सत्य वाटावं असं तंत्रज्ञान तुम्ही उपलब्ध करून दिलंय. किंवा 3D मूवीज आपण बघतो त्याच्यातनं सुद्धा तो आगीचा छोटा चेतन पाहिल्यावर तो आगीचा लोळ अंगावर येतोय का, तो खंजर आपल्याच छातीत घुसतोय काय, एवढी भीती वाटावी. तर तुम्ही तुमच्या कल्पकतेनं परिश्रमानं आणि टेक्नॉलॉजी म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे ना, त्याच्यामागे किती जणांचे कष्ट लागलेले आहेत. हजारो लोकं काम करतात तेव्हा ती फिल्म किंवा ॲनिमेशनचं आपल्याला माहिती आहे. तर ते खूप छान गोष्ट आहे, फक्त त्याचा उपयोग कसा करायचा हे आपण जरा लोकांना मला वाटतं अवेअरनेस तो आला पाहिजे, आणला पाहिजे. याच माध्यमातून आपण म्हणजे आमच्या वेळेला खरंच एक पुस्तक मिळवण्यासाठी पोस्टकार्डाने आम्ही पत्र लिहून पाठवायचो की तुमच्याकडे असेल तर ते पाठवा, मग ते झेरॉक्स कॉपी मिळवायची, त्याची परवानगी मिळवायची, मग ह्या लायब्ररीत जा तिथे ते आहे का नाही आहे, मग त्या लायब्ररीत जा, आणि सायकलवरनं हिंडायचो सगळीकडे. तर एक पुस्तक मिळवण्यासाठी आम्ही एवढे कष्ट घ्यायचो आणि आता एक पुस्तक तुमच्या असं फिंगर टिप्सवर आहे तर किती त्याचं वाचन व्हायला पाहिजे, किती, आणि जगातला कुठलाही ग्रंथ
ठीक आहे काही ठिकाणी वेबसाईटवर पैसे देऊ नये, पण ठीक आहे ना रास्ता आहे निदान तुम्हाला जायचं कष्ट. तर तेच आई पण तेच म्हणतात की तुम्ही हे सगळं टेक्नॉलॉजी तुमच्या जवळ आहे त्याचा किती चांगल्या प्रकारे तुम्ही वापर करू शकता समृद्धरित्या, असंच आहे. तुम्ही इतक्या लोकांचं काउन्सिलिंग केलेलं आहे, शिक्षिका म्हणून किंवा शिक्षण तज्ज्ञ म्हणून तुम्ही अनेक ठिकाणी गेलेले आहेत. मला एक तुम्हाला विचारायचं आहे, यशवंतराव प्रतिष्ठान किंवा प्रथम किंवा निर्माण यासारख्या संस्थांबरोबर तुम्ही काम काय काय केलं आणि तिथे काय काय चॅलेंजेस आले आणि त्यातनं तुम्ही कसा एनहॅन्स होत गेला? सगळ्यात आधी मी गेले ते आदिवासी सहज शिक्षण परिवार, आणि तेव्हा माझ्या डोक्यात वय पण लहान होतं, साधारणतः 28-30 वय होतं, आणि त्यावेळेस मासवण या भागात मी गेले, ठाणे जिल्ह्यापासून 100 किलोमीटर दूर, आणि शिक्षण विभाग प्रमुख म्हणून ते पद होतं, आणि मला सर्व शिक्षा अभियान काय असतं याचीसुद्धा माहिती नव्हती. पण त्या दुर्गम एरियात आदिवासी एरियात जायलाच कोणी तयार व्हायचं नाही, आणि मी तयार झाले होते. आणि माझ्या डोक्यात तोपर्यंत सगळ्यांसारखे मी कधी छोटं गाव बघितलं नव्हतं, अशा रोमॅन्टिक कल्पना होते की खेडं हे खूप छान असतं, हिरवेगार डोंगर असतं. किती सालची गोष्ट आहे ही? साधारणतः 2005-06 ची गोष्ट असेल. आणि त्यावेळेस मग मला असं वाटलं की आपण जाऊयात तिथे, आणि लोक खूप निरागस भोळे असतात, चित्रपटात तसंच बघितलेलं होतं ना, त्याच्यामुळे मग मी होकार दिला आणि गेले. तिथे गेल्यावर मला कळालं 6-10 सकाळी आणि संध्याकाळी 6-10 अशी लोड शेडिंग आहे, आणि मोबाईलला टॉवरच नाही आहेत, त्यामुळे मोबाईल काहीच कामाचा नाही आहे, बंद करून टाकून द्या. आणि अशा ठिकाणी मला काम करायचं आहे. मग जीवनशैली सगळी बदलली गेली, म्हणजे तोपर्यंत बॉयकट होता तो गेला कारण तिथे कोण दर महिन्याला मिळणार आहे मला. नदी होती, सूर्या नदी, 15 गावातलं काम होतं माझं, आणि पावसाळा आला की ती नदी पूल जायचा वाहून, 15 गावाचा संपर्क तुटायचा, मग बसायचं गुपचूप. आणि लोक 6-10 लोड शेडिंग असल्यामुळे थोडंसं अंधार व्हायच्या आधी जेवण करून झोपून जायचे, म्हणजे करायचं काय हा प्रश्न, लाईट नसल्यामुळे कम्प्युटरवर काही करता यायचं नाही, रोज विंचू सापकाटे असे असायचे तिथे. आणि अशा याच्यात काम करताना कळालं की भारतातली किती खेडी अशी आहेत, किती लोक हे काम कर म्हणजे अशी जगतायत. आणि आपल्याला बटन दाबलं की लाईट, बटन दाबलं की गरम पाणी, एसी, हवे तेवढे चपलांचे जोड असे आपल्या शू रॅकवर दिसतायत, म्हणजे किती आपण अनावश्यक गोष्टींसाठी वेळ आणि पैसा सगळ्या गोष्टी खर्च करतो. तिथल्या याचा मला फायदा हा झाला राहण्याने की खूप आवड असतेच आपल्या प्रत्येकाला, पण शोच्या वस्तू याचा हव्यास कमी झाला, कारण या फार गरजेच्या नाही आहेत. मला आज कुठे काही आवडलं म्हणजे समजा एखादं शिल्प आवडलं किंवा आपण लाफिंग बुद्धा म्हणतो असं काही आवडलं, मी कोणाला भेट द्यायला घेईन, पण माझ्यासाठी मी नाही खरेदी करत. किंवा पार्लरची गरज नाही आहे आयुष्यात, असं खूप गोष्टी अशा कमी होत गेल्या, कारण माझा तो व्यवसाय पण नाही आहे ना की तिथे मेकअप किंवा या गोष्टी आवश्यक ठरतील. तिथे गेल्यावर मला हे शिकता आलं की मला जर काही येत नसेल तर मला शून्यापासून शिकावं लागेल. मग मला सर्व शिक्षा अभियान काय आहे, म्हणजे एकीकडे मी थेअरी वाचत होते आणि एकीकडे प्रॅक्टिकल करत होते. त्या 15 गावात फिरताना, पाड्यापाड्यांवर फिरताना असे रस्ते बिस्ते नव्हते. आणि मग मला सांगायच्या माझ्या कार्यकर्त्या की ते सगळे आरेतुरेच बोलतात तिकडे, त्याच्यामुळे मला सुरुवातीला वाटायचं. मुख्य म्हणजे सगळ्यात काय कळालं तर मी स्पेशल आहे, उगीचच आपण कोणीच नसतो, पण आपल्याला वाटत असतं मी गिरीश परदेशी, मी दीपा देशमुख आहे, हे काय आहे तुम्ही जगाच्या पातळीवर कोण ओळखतं, पण नाही मी कोणीतरी आहे. आणि मग मला गाडी पाहिजे जायला कुठे पण, म्हणजे मी काम करते आहे ना, मला गाडी पाहिजे. जर मला कोणी म्हटलं ऑफिसमधलं जा चालत की मला ते अपमानास्पद वाटायचं, मी चालत कशी काय जाणार, अरे कशी म्हणजे पाय आहेत ना, जा चालत. मी पायात फ्लोटर घालायची आणि त्यावेळेस त्या कार्यकर्त्या म्हणायच्या ताई याचा काही उपयोग नाही, ठेवून दे तू. तर मला वाटायचं नाही मी घालायचे, मग मला काढून टाकावेच लागायचे, कारण मांडीपर्यंतच्या चिखल्यातनं तुम्हाला त्या पाड्यापर्यंत पोहोचावं लागायचं, तिथे शाळा भरलेली असायची. तर असं काम करताना लक्षात आलं तुम्ही कोणीही नसता, तुम्ही उतरा जमिनीवर जरा, म्हणजे आपला अहंकार आपण कोणीतरी आहोत हे गळून पडलं, आणि मग सगळे आपण सारखे आहोत ही भावना पण तयार झाली. तर मला वाटतं ही भावना खूप महत्त्वाची आहे की तुच्छता जी येते आपल्यात
ती आपल्याकडे त्या व्यक्तीपेक्षा जास्त काहीतरी असतं म्हणून येते. काय गं आपल्या त्याच्यात फरक काय असतो? शिक्षण नसेल झालं तर त्याला कारणं आहेत, तो गरीब असेल तर त्याला काही कारणं आहेत. तर ती कारणं जाणून घेऊन एकत्र हात घालून पुढे जाऊ ना. तर अशा गोष्टी त्यांना काही शिकवायच्या आधी मी शिकले किंवा ते बोलायचे नाहीत. आदिवासी लोक विश्वास बसल्याशिवाय बोलत नाहीत आणि मला वाटायचं हे माझ्याशी बोलत नाहीत, ते आपसात कसे बोलतात, एकमेकांशी कसे, म्हणजे त्यांच्या इतर अधिकाऱ्यांशी कसं बोलतात. माझा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा मित्र दत्ता बाळसराव याने मला सांगितलं, पण मी त्याच्याजवळ तक्रार केली की लोक बोलत नाहीत इथले माझ्याशी. तो म्हणाला तू कोण, या देशाची राष्ट्रपती आहेस का पंतप्रधान आहेस, तुझ्याशी का बोलतील ते, तू बोल त्यांच्याशी. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही जी अपेक्षा करतो आपण की समोरच्याने बोललं पाहिजे, समोरच्याने माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, अगदी आपल्या नात्यात असो किंवा कामाच्या ठिकाणी असो, ती गळून पडली आणि मी बोलायला सुरुवात केली. अक्षरशः 6 महिन्याचा वेळ लागला मला, कारण मग माझ्या लक्षात आलं की साधा प्राणी म्हणजे मांजरसुद्धा असं अनोळखी व्यक्तीने दूध ठेवलं तर ते पीत नाही, त्याला जेव्हा खात्री पटते की हे दूधच आहे आणि ठीक आहे हा माणूस, तेव्हा ते पितं. तर त्यामुळे आपण हे तर आदिवासी अगदी म्हणजे कुठे सगळ्या जगापासून नातं तोडून राहिलेली लोक आहेत. मग 6 महिन्यांनी माझ्यात सगळे हळूहळू मिक्स व्हायला लागले, कारण मी त्यांचं आयुष्य, मी त्यांच्या अडचणी समजून घ्यायला लागले, स्वतः बोलायला लागले. आणि मी जे सुरुवातीला सांगितलं होतं की मी खूप बिडस्त, मी खूप संकोची, मी न बोलणारी, मी मनातल्या मनात बोलून रडणारी अशी जी मुलगी होते, ते मला त्या आदिवासी भागाने बदलवलं आणि मी बोलायला शिकले, म्हणजे त्या लोकांनी शिकवलं असं मी म्हणेन. आणि मग मला त्यांच्यातली सौंदर्य दृष्टी कळाली की त्यांना गुलाबाच्या फुलाची किंवा कशाची गरज नव्हती, भेंडीचं फुलसुद्धा डोक्यात अशा तोरात मिरवायच्या, त्या व्यवस्थित राहायच्या, म्हणजे नीट नेटकं कसं राहावं हे आदिवासी स्त्रियांकडनं शिकावं. त्या कष्टाळू असतात, पुरुष कमी कष्टाळू असतात, मला वाटतं ते नसतातच थोडक्यात, पण स्त्रिया खूप कष्टाळू, त्यांची निर्णय क्षमता असते, घर चालवतात त्या. आणि मग माझ्यामध्ये अजून थोडा उत्साह वाढला आणि मी त्या 15 गावातले 78 पाडे शोधून काढले, कारण मला, मी म्हटलं ना शून्यापासून सुरुवात करायची होती, मला काही कळत नव्हतं. आणि मग आश्रमशाळा किती आहेत, प्राथमिक शाळा किती आहेत, माध्यमिक शाळा किती आहेत, शाळा बाह्य मुलं किती आहेत की जे आपल्या लहान भावंडांना सांभाळतात घरी राहून, शाळेत जातच नाहीत, शिक्षक किती आहेत बाहेरून, मुंबईवरून बोरीवलीवरून किती शिक्षक तिथे येतात, किती वाजता ते जातात, शिक्षकांचं काय प्रशिक्षण झालं आहे, ते खरोखरच कसे शिकवतात, इथपासून सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. आणि ते खूप गोष्टी मला कळाल्या त्यातल्या, की असं तुम्ही बाहेरून आलात की तुम्हाला लगेच वा 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 या दीपादेशी मग बसा असं काम आहे का तुमचं असं म्हणून कोणी स्वागत नाही करत, खूप अडचणी येत होत्या, माझी फजिती कशी होईल हे पण बघितलं गेलं, पण अपमान झाले म्हणून जा मी आता काम करत नाही असं म्हणून, म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडे ती म्हणजे तो पर्यायच नव्हता, कारण मला काम करणं भाग होतं. आणि म्हणजे काही वैयक्तिक गोष्टींमुळे मी हे सगळं स्वीकारलं होतं आणि मी जर गेले तर मग मी जगणार कशी, माझ्याकडे खायला प्यायला काही तर पाहिजे हे पण होतं, आणि मला काम तर असंच करायचं होतं की ज्यात मला आनंद मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे, त्यामुळे मी ते काम स्वीकारलेलं. मग तुम्ही काय तिथे काम केलं? शिक्षण विभाग प्रमुख होते तिथे आणि 15 गावांचं काम हातात होतं माझ्या. मग याच्यातनं मी शाळाबाह्य मुलांसाठी काही वेगळे प्रयोग करता येतील का ते केले, आश्रमशाळामधली परिस्थिती काय आहे, सरकारने योजना केली आश्रमशाळा ग्रँट केल्यात पण तिथे खरंच शिक्षण दिलं जातं का, की आई वडील फक्त गरीब आहेत म्हणून मुलांना तिथे खाण्यासाठी पाठवून देत आहेत, तिथे त्या खाण्याची म्हणजे काय म्हणतो आपण क्वालिटी कशी आहे, प्राथमिक शाळांमधली मुलं खरंच नावं नोंदवली आहेत का शाळेपर्यंत पोहोचत आहेत. आणि मग शिक्षकांची प्रशिक्षण, त्यासाठी मग मी म्हणजे मुलांवर लिहिणारे आणि युनिसेफमध्ये काम करणारे राजीव तांबे असतील, हेरम कुलकर्णी असतील, अशी लोकं किंवा पुण्यातली सुद्धा गिरीश वाळिंबेपासून अनेक जण गणितात वगैरे मास्टरी मिळवलेली लोकं ही मासवनला बोलवायला सुरुवात केली. आणि ती लोकं पण खूप चांगली लोकं, त्यांनी कधी पैसे मागितले नाही, प्रवास खर्च फक्त केला की ती येत होती. आणि मग हे बदल जे आहेत, कारण मी ज्या संस्थेत काम करत होते
त्या राष्ट्रसेवा दलाच्या दोघी जणी तरुण वयात म्हणजे 22-28ला त्या तिथे गेल्या होत्या आणि त्या आदिवासी मुलांची खरूच साफ करण्यापासून रांगोळी घालण्यापासून त्यांनी तिथे सायकलवर पाडानपाडा फिरत कामं केली होती. तर अशा आदर्श होते म्हणजे एक सांगू का, सुमनताई आणि सुधाताई या दोघी ज्या होत्या तिथे त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य याच्यातली जी एक सीमारेषा असते ती मिटलेली होती. म्हणजे तिथे काही जर असं असेल छान आहे तर ते त्यांचं वैयक्तिक काहीच नसायचं. ती गोष्ट मला वाटली की महत्त्वाची की अरे असं आयुष्य असतं की जे म्हणजे ज्यात कुठले कंपार्टमेंट नाही आहेत, तुझं माझं नाही आहे. म्हणजे छान आहे म्हटलं की आवडलं का दीपा घेऊन जा, इतकं सोपं साधं असतं. तर या गोष्टी तिथे शिकायला मिळाल्या आणि मग मी पथनाट्य बसवली. म्हणजे अनेक प्रश्न असतात ना की बालविवाहापासून असतात, शिक्षण कमी पडतं आहे किंवा मुलींचे प्रश्न असतात, मासिक पाळीचे प्रश्न असतात, असे अनेक गोष्टींवर पथनाट्य लिहिली, बसवली, अनेक गाणी सामाजिक गाणी तयार केली. म्हणजे मी मासवण ते पालघर स्कूटीवर जायची, घाटांचा रस्ता होता आणि मग त्यावेळेस एखादा चित्रपटाचं गाणं आलं डोक्यात की त्याच्यावरनं आपलं डोक्यात हे चळवळीचं सगळं असायचं, तर ती गाणी तयार व्हायची. म्हणजे आता ग्राम शिक्षण समिती शिक्षणावर काम करायसाठी जी योजनेत होती तर मग आता मिळून सारे आपण आता काम करू बाई, ग्राम शिक्षण समिती स्थापन करू बाई, असं हेमंत कुमारचं कुठलं तरी गाणं घ्यायचं आणि ते बसवायचं, हे सुरू झालं. त्यामुळे मजा यायला लागली. मग तळ खोदायचं आहे गावात एका खुताडपाड्यात, तर मग तिथे श्रमदानाचं महत्त्व पटवून द्यायचं आहे. मग गावकऱ्यांचे मिटिंग्स घेणं, त्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करून घेणं, अगदी शाळेतली छोटी छोटी मुलं आणि आम्ही कुठल्याही राजकीय पुढारी किंवा मोठा अधिकारी असं कोणालाच बोलवायचं नाही. उद्घाटन कोणाकडनं करायचं, गावातली सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती असेल वयानी तिला बोलवायचं, किंवा अगदी प्राथमिक शाळेत जाणारा मुलगा किंवा मुलगी असेल तिच्या हातून उद्घाटन. किती छान वाटतं त्या आई वडिलांना, त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला, कारण हे माझं काम आहे तर आणि वेळ वाचतो, त्यांना त्यांचं काम वाटतं. ह्या अशा अनेक गोष्टी तिथे सुरू झाल्या. मग माझ्या कम्प्युटर नॉलेजचा म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स असतील, अनेक छोट्या छोट्या गोष्टी करणं असेल, ते व्हायला लागलं आणि खूप आनंद मिळाला तिथे. आणि यशवंतराव, त्या लोकांमध्ये काय बदल त्याच्यामुळे घडायला लागले? लोकांमध्ये बदल म्हणजे ही लोक अनेक ट्रेनिंगसाठी बंगलोरपासून पुण्यात पण येतात, ते अनेक ठिकाणी जायला लागली. शहरी ज्या लोकांमध्ये गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी अवेअरनेस त्यांच्यात आला. त्यांच्यामध्ये म्हणजे राजकारणापासून ते वाचन संस्कृती जी म्हणतो आहे, पुस्तकांपासून लेखक कोण आहेत काय आहे. म्हणजे एक अगदी गंमत सांगते की त्यांना रिपोर्ट रायटिंग म्हणजे तुम्ही इथे तुम्हाला प्रशिक्षणाला पाठवलं आहे तर तिथे काय झालं सांगा. बरोबर. सुरुवातीला कसं सांगायचं की दीपाताई मग आम्ही गेलो, हेल काढून बोलतात ते. आणि मग गेल्यावर तिथं छान बाग होती, कारंजी होती, मस्त पाणी उडत होतं. मग आम्ही ते बघत बघत वर गेलो, मग हॉलमध्ये बसलो आम्ही. मग ते आले एक जण, जरा कडकच वाटत होते पण आले. मग त्यांनी आम्हाला काय 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 सांगितलं. मग नंतर जेवण, पण जेवणात भातच नव्हता, आम्हाला अजिबात आवडलं नाही, आम्हाला खूप रडू आलं. आणि मग नंतर मग सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या, मग आम्ही पुन्हा गाडीत बसलो आलो. अरे पण तुम्हाला शिकवलं काय ते नाही कळलं आम्हाला, सगळं डोक्यावरून गेलं. तर हा प्रकार होता. त्याच्यामुळे लिखाणात हे सगळं यायचं त्यांच्या, पण प्रत्यक्ष काय घडलं हे यायचंच नाही. तर ते वळण, ती सवय लावणं की नेमकं लिहा नेमकं लिहा, आणि नाही समजलं तर प्रश्न विचारा. त्यामुळे आम्ही इकडे सोलापूरकडे अहंकारी डॉक्टर होते, शशिकांत अहंकारी, त्यांनी एक गुंठ्यावर अशी शेती कशी होते याचं एक महाराष्ट्राला उदाहरण दाखवलं आणि खूप मोठं काम आहे त्यांचं. आता नाही येत ते, पण तिथे आम्ही कार्यकर्त्यांना नेलं. तर त्याच्यामुळे मग रिपोर्ट रायटिंग कसं करायचं, प्रश्न कसे विचारायचे समजले नाही तर हे ते करायला लागले. आणि एक बहुतेक जास्त करून स्त्री कार्यकर्ते असल्यामुळे एक म्हणतो ना आपण, स्त्री शिकली की घर शिकतं तसं, तर गावामध्ये पण फरक पडायला लागला. आणि ही खूप चांगला अनुभव होता. आणि मला सांगायला जास्त आवडेल यातनं की याच्यातनंच एक दिवस, म्हणजे आमच्या ज्या सल्लागार होत्या, मार्गदर्शक होत्या, त्या होत्या विजया चव्हाण. आणि विजया चव्हाण या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पण कार्यरत होत्या आणि युनिसेफच्या पण सल्लागार असल्यामुळे
आमच्या संस्थेच्या पण मार्गदर्शक होत्या एक, आणि त्यांची सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे मेधा पाटकर. तर त्या म्हणाल्या की कार्यकर्त्या, दीपा कार्यकर्त्यांना काही तयार कर, तिकडे हे आंदोलन चालू आहे आणि आपल्या काही लोकांना त्यात सामील करूयात. आणि अजून थोडा बिडस्तपणा होताच माझ्यात, आणि माझा जीव खालीवर होत होता की 12 लोक पाठवायचेत पण मला पण जायचं आहे. मग शेवटी विचारू का नको विचारू, कारण त्या मुंबईहून यायच्या आमच्या त्या भागात. मग मी त्यांना म्हटलं विजयाताईंनी जाऊ का, तर त्या म्हणे आनंदाने जा आणि मी पण येणार आहे सुरुवातीचा हे का. मग आम्ही ती गाडी ठरवली, आम्ही बडवानी वगैरे मध्य प्रदेशात, म्हणजे हे सरदार सरोवर जे आहे ते मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र तिन्ही सीमांना धरून आहे. तर मग आम्ही गेलो कार्यकर्त्यांना घेऊन, आणि नेमका म्हणजे आता मी मेधाताईंना जेव्हा बघितलं त्यावेळेस मी म्हटलं अरे IAS झालेली बाई आहे काय, टेचात लाल दिव्याच्या गाडीत ही राहू फिरू शकली असती, आणि ही बाई हिची साडी कुठेतरी फाटली आहे याच्या याचं भान नाही आहे, केसांना तेल नाही आहे, ऊन लागून केस पांढरे पडलेत त्याचं काही म्हणजे तिच्या याच्यात मनात डोक्यातसुद्धा नाही आहे की आपण असे दिसतो आहे का वगैरे. आणि आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा गरम गरम प्लेटमध्ये घेऊन तू खा सगळ्यांना देते आहे माझ्यासारखी, म्हणजे आधीची मी असते तर म्हटलं असतं आधी मला पाहिजे. तर ह्या फरक एवढा, म्हणजे कार्यकर्ती कशी असावी त्याचं उदाहरण. आणि हे सगळं झाल्यावर जेव्हा त्यांच्याबरोबरचा प्रवास सुरू झाला त्या बोटीतून त्या नर्मदेतून, तेव्हा मग जे बघितलं ते भयंकर होतं. म्हणजे माझ्या आयुष्यातला तो फार मोठा अनुभव होता. आणि मी हे सगळं कोणाला न सांगता गेले होते, म्हणजे माझा मुलगा मुंबईत हॉस्टेलवर होता त्याला पण मी सांगितलं नव्हतं. मोबाईलबरोबर तिकडे मोबाईलला रेंजच नव्हती. आणि त्या प्रवास करत असताना बोटीतून वगैरे ज्यांच्या जमिनी नर्मदे धरणाखाली गेल्यात ती सगळी लोकं बघायला मिळाली, त्या लोकांच्या वेदना व्यथा त्यांच्या बोलण्यातून कळाल्या. आणि एक खूप मोठा अशा स्थान आहे मेधाताई त्यांच्या मनामध्ये ते कळलं. जीवनशाळा कळाल्या की डोंगरावर जीवनशाळा कशा घडतायत, ही मुलं कशी शिकतायत, कोण शिकवतंय त्यांना. त्याच्यानंतर सरकारने केलेलं पुनर्वसन कळालं. पुनर्वसन म्हणजे आपलं गाव कसं असतं, गावामध्ये मंदिर असतं, लोकांना बसायला एक पार असतो, बाजार असतो, आठवडी बाजार असतो, किंवा ज्या गोष्टी गावामध्ये असायला पाहिजेत ते सगळं तुम्ही गावच पूर्ण पाण्याखाली घेतलं आहे. तर तुम्हाला पुनर्वसन म्हणजे तुम्हाला ते सगळं वसवून द्यावं लागतं. इथे कुठल्या तरी पडीक जागेवर तुम्हाला पत्र्याच्या शेड्स मारून दिल्यात आणि राहा तुम्ही तिथे, कसं कोणी राहू शकेल. तिथे कुठल्या सोयी नाही आहेत, दुकानं नाही आहेत, काही नाही आहे, आणि तुम्हाला ते जा आता म्हटलं आहे. त्याच्यामुळे त्या शेड्ससुद्धा अशा पाण्याखाली कुठे गेलेल्या किंवा ओसाड पडलेल्या त्या बघितल्या. काही माणसं अशी भेटली की त्यांचे असे छान संगमरवरी वाडे होते, म्हणजे हे असलेली फरशी असलेले, ते आज रिक्षा चालवत आहेत कारण पुनर्वसनाचे किंवा नुकसान भरपाईचे पैसेच मिळालेले नाही आहेत. आणि खूप मन असं उदास झालं. त्यांची कला बघितली की ते तरीही आनंद घेत कसा जगतायत, म्हणजे त्यांची बासरी असेल, त्यांची वाद्य असतील, ते वाजवत. आणि हे सगळं बघताना एक दिवस असं झालं की एकीकडच्या गावातल्या सभा संपून मी माझ्या कार्यकर्ते आणि हे परतले 3 दिवसांनी. आणि मी म्हटलं मला ते मुळापर्यंत जायची थोडी सवय असल्यामुळे मी म्हटलं मी राहू का इथे अजून थोडं. तर माझ्या म्हणजे बॉसेस माझे सगळे ते म्हणाले राहा तुला आवडतं येतं. आणि मी मेधाताईंबरोबर राहिले तिथे. संध्याकाळी आमच्या सभा आटपून आम्ही प्रवास करणार होतो आणि 150 लोक त्या बोटीत असतील. जीवनशाळेची मुलं पण होती आणि इतर ठिकाणाहून माझ्यासारखी आलेली काही लोकं होती मेधाताई. आणि पावसाला सुरुवात झाली, अंधारून आलं, विजा चमकायला लागल्या आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. आणि तो अंगावर असा ते काय कागद कापड मेनकापड फाडून तो अंगावर हे होतो आहे. आणि माझं सामान एका तीरावर होतं ते गेलंच, म्हणजे ते काय मला मिळालं नाही. पण रात्रभर पाऊस चालू, पाणी बोटीत शिरतं आहे. आणि मेधाताई म्हणाले मी माझ्याबरोबर एवढ्या लोकांचा जीव धोक्यात टाकला, मी हे करायला नको होतं. आणि माझ्या लक्षात आलं की आपण संपणार आता याच्यात. आणि मग त्यावेळेस मनात आलं की आपण कोणाला सांगितलं पण नाही, उद्या आपलं याच्यात प्रेत गडप झालं कोणाला कळणार पण नाही आहे. आणि तशा त्या याच्यात कोणीतरी मला सांगत होतं ते अंदूकअंदूक झाड दिसतं आहे ना त्याचा शेंटा, तिथे माझं घर होतं. तसं हृदयात कळ उठवत होते ती वाक्य की सगळं होत्याचं नव्हतं झालेली पण लोकं या बोटीत आहेत. आणि रात्रभर ते पाण्याचे लाटांचे त्या नर्मदेतल्या तडाखे सहन करत होतो सगळे. सगळे गुपचूप बसलो होतो. मी मेधाताईंचा हात असा घट्ट धरून बसले होते की काय होणार माहिती नाही, याच्यात संपणार आपण. आणि
पहाटेचं असं ते म्हणतो ना, झुंजू मंजू म्हणतो आपण, थोडासा प्रकाश यायला सुरुवात होते कुठेतरी. आणि अशा वेळेस लक्षात आलं की जोर कमी होतो आहे सगळा, पावसाचा थंडावत आहे सगळं. आणि त्यावेळेस नर्मदा जी रात्री मध्यरात्री अशी खवळलेल्या समुद्रासारखी होती, ती अशी जरा शांत झालेली होती. आणि जसं काही काही घडलंच नाही रात्रभरात असं सगळं वातावरण होतं. म्हणजे निसर्गाचा पण एक चमत्कार म्हणूया, किमया आहे ना, की ती क्षणात असं रूप तर क्षणात तसं. आणि मग आम्ही एका डोंगराच्या कडेला लागलो सगळेजणं, कोणी कोणाशी न बोलता वरती चढलो तो डोंगर. तिथे जीवनशाळेची अशी शेड होती आणि मेधातेंनी एका कॉटखाली पलंगाखाली पत्र्याची पेटी होती, ती अशी ओढली. सगळे आम्ही चिंबवले होतो रात्रभरात, त्यातनं एक असा गाऊन काढला आणि मला सांगितलं, दीपा तुझे कपडे हे कर, ओले आहेत पूर्ण आणि तू हे घाल तोपर्यंत. आणि मी बघत होते त्या बाईकडे की तिला स्वतःची पर्वा नव्हती, ती माझा विचार करत होती. मी ते बदलले कपडे तर त्या चुलीजवळ ते असे माझे असे हे करत होते. म्हणजे असं कोण करतं हे खूप, म्हणजे आपण कार्यकर्ता कसा असावा तर कोणाची वाट बघण्याच्या आधी आपण उठून कामाला लागलं पाहिजे हे सांगणारी ती बाई होती. तिथल्या मुलांचं म्हणजे आम्ही गप्पा मारल्या, गाणी म्हटली. एक 5-7 दिवस मी तिथे होते आणि तो अनुभव म्हणजे आयुष्य बदलवायला कारणीभूत ठरला म्हटलं तरी चालेल. तिथून येताना पाऊस चालू, बडोदा, सुरत सगळं पाण्याखाली गेलेलं, 2-2 मजली घरं पाण्याखाली, ट्रेन बंद झालेल्या, आणि अशा सगळ्या याच्यात मी कशी तरी दर मजल करत पालघरपर्यंत पोहोचले. पालघरला समजलं आमचा पूल वाहून गेलेला आहे सूर्या नदीचा, त्यामुळे तुम्ही पालघरमध्येच थांबा. पण त्या प्रसंगी सुद्धा अनेक असे दुकानदार कार्यकर्ते वगैरे, म्हणजे पालघरला केपी सेंटर म्हणून आहे, तिथला तुषार जैन खरं तर तो एक व्यावसायिक पण तो पण कार्यकर्ता, त्याच्या घरी थांबले मी. तर अशा रीतीनं तो जो नर्मदेचा अनुभव होता तो खूप म्हणजे सरकारी कामातली दिरंगाई, लोकांची उद्ध्वस्त झालेली आयुष्य आणि सरदार प्रकल्प तो कशासाठी होतो आहे, म्हणजे पुन्हा श्रीमंतांची जी शेती आहे त्याच्यासाठी उपयोग होणार आहे, किती वीज निघाली त्याच्यातनं. म्हणजे आपण कधीतरी सर्वसामान्य माणसं याचा विचार करणार आहोत का की हा कोणासाठी उपयोग होतो आहे आणि कोण, म्हणजे असं सगळ्यांना उद्ध्वस्त करून, किंवा निसर्गाचं सुद्धा जी एक काय म्हणतो आपण डायव्हर्सिटी असते, बायोडायव्हर्सिटी, ती सुद्धा नष्ट करून जर आपल्याला काही उभारायचं असेल तर ते कितपत योग्य आहे. कारण आपण त्यातले जे गप्पी मासे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत ते पण नष्ट होणार आहे. बरोबर. जमिनी तुम्ही जबरदस्तीनं त्याच्याखाली घातल्यात आणि बाकीच्या ज्या ओसाड झाल्यात, म्हणजे त्याला काय म्हणतात ते मला सांगता नाही येणार, पण पूर्ण जे त्याच्यातलं सगळं सत्व नष्ट झालंय तिथे ते काय करणार आहे. आणि आयुष्य चांगली काय म्हणतो आपण सुफलाम सुजलाम किंवा असं काही होण्याऐवजी ती जर आणखीन बत्तर झालेली असतील तर त्या विकासाचा उपयोग कोणासाठी आहे हे प्रश्न घेऊन मी परत आले तिथून. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईने मला तरुणींसाठी काम करायची संधी दिली, स्त्रियांसाठी काम करायची, आणि माझ्याबरोबर महाराष्ट्रातली एक निम्न मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय अशी तरुणाई जोडली गेली. त्यामुळे मला या तरुणींचे प्रश्न कळाले, किशोरवयीन मुलींचे प्रश्न कळाले, मला वैज्ञानिक जागृती करता आली. म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईनला म्हणजे शताब्दी आहे तर शाळांमधून विज्ञान घेऊन काय काय करता येईल, वेगवेगळ्या कार्यशाळा घेता येतील ते करता आलं. महिलांसाठी पण युवती मेळावे, युवती शिबिरं घेता आली. त्यामुळे माझा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानबरोबर एक वेगळं नातं आहे आणि त्या लोकांशी, त्या कार्यकर्त्यांशी घट्ट संबंध आहेत आजही. ते काम चालू असतानाच एक दिवस दत्ताबाळ सराफने सांगितलं की डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग, कारण तो सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबर निर्माण प्रक्रिया कशी करायची यासाठी होता, तर त्यांनी सांगितलं की त्याला कम्प्युटर येत नव्हतं. म्हणजे कम्प्युटर जेव्हा आपल्या भारतामध्ये सुरू करताना तो एक असा कार्यकर्ता होता की ते कम्प्युटर कसं असतं माहीत नसताना प्रतिकृती करून जाळण्यामध्ये सामील झालेला, तर त्याच्यामुळे त्याला कम्प्युटर येत नव्हतं. दत्ताबाळ सराफला तो म्हणाला, मला कम्प्युटर चांगलं येणारी व्यक्ती हवी आणि ती तू आहेस, तर तू या कामात येशील का. म्हणून मग मी तिकडे राजीनामा दिला आदिवासी भागातला आणि मी निर्माण प्रक्रियेत सामील झाले. मग तिथे काय काम,
तिथे मी पूर्ण महाराष्ट्राची कोऑर्डिनेटर होते म्हटलं तर चालेल. इथे एक वेगळा वर्ग माझ्या समोर आला, म्हणजे ही तरुणाई जी होती ती बुद्धिमान होती. सगळेजण अतिशय म्हणजे आय आय टीतनं पासआउट झालेले इंजिनियर्स, अतिशय ब्रिलियंट डॉक्टर अशी तरुण मुलं होती, की म्हणजे त्यांच्यातलं कणभर पण आपल्यात नाही आहे अशा प्रकारची बुद्धिमान तरुण मुलं मुली होती. आणि असा तो निर्माण प्रकल्प होता की 2 वर्षातनं 15 दिवसांचं एक शिबिर घ्यायचं सर्चमध्ये, म्हणजे गडचिरोलीला. आणि तिथे या 15 दिवसात ही जी निवडलेली मुलं आहेत त्याची एक प्रक्रिया पण होती, निवड प्रक्रिया, कोण येऊ शकतं त्याच्यात, ज्यांना थोडीशी आवड आहे किंवा इच्छा आहे वेगळं काही जगायची, अशी मुलं मुली येणार त्या. आणि त्या 15 दिवसात त्यांना एक भान द्यायचं, म्हणजे कुमार केतकर येतील, वेगवेगळे सायंटिस्ट अनिल अवचट येतील, कलाकार पण येतील, आणि त्यांना वेगवेगळ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं की एका शिबिराच्या वेळेस त्यांनी 5 दिवस गावात जाऊन राहायचं आहे, आणि मोबाईल किंवा कुठलीही साधनं बरोबर न्यायची नाही आहेत त्या गावामध्ये. म्हणजे तुम्हाला घरं नेमून दिले जातील, त्या घरांमध्ये तुम्ही राहायचं आहे, ते लोक जेव्हा झोपतात तेव्हा झोपायचं, त्यांच्यासारखं राहायचं, त्यांच्यासारखं राहायचंय, त्यांच्यासारखं खायचं आहे, त्यांच्याबरोबर कामाला पण जायचंय, म्हणजे मला हे जमणार नाही येणार नाही ही भानगडच नाही. तर म्हणजे त्यांना कळलं पाहिजे की भारतातल्या खेड्यात लोक राहतात कशी, काय प्रश्न आहेत. आणि ऑब्झर्व पण करा तुम्ही की काय प्राणी आहेत तिथे, जमीन कशी आहे, कुठली पिकं हे होतात, असं सगळं. असा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पण एक उपक्रम होता की या राज्यातली लोक त्या राज्यात जाणं वगैरे तरुणाईसाठी. म्हणजे आपला देशच एवढा मोठा आहे की खूप काही वेचू शकतो आपण, तर तसं या मुलांच्या बाबतीत होतं. आणि इथे सुद्धा या मुलांबरोबर नातं जोडलं गेलं. आणि मी नेहमी सांगते तसं की नंतर मी पुण्यात आले की असं लक्षात आलं होतं की आम्हाला तरुणाईबरोबर काम करायचं असेल, त्यांचं भान जागृत करायचं असेल, तर सुरुवात थोडी आधीपासून करायला पाहिजे, म्हणजे कुमार वयापासून करायला पाहिजे. आणि कुमार वयाबरोबर करायची असेल तर पुण्यात आपण यायला पाहिजे. मग मी मुंबईहून पुण्यात आले, आणि पुण्यात आल्यावर सगळे साहित्यिक पुण्यात आहेत, मग सगळ्या साहित्यिकांबरोबर मीटिंग्स घेतल्या. आणि असं शाळा शाळांमधून आधी आपल्याला काम करायचं असेल तर अशा कथा आपण निवडूयात की ज्याच्यातनं काहीतरी पेरल्या गेलेलं आहे, की त्या मुलांना ते प्रश्न कळतील. मग शेतीवर असतील, वेठबिगार कामगार असेल, स्त्रियांचे प्रश्न असतील, आणि अशा खूप कथा मी निवडल्या, त्या त्या लेखकांना बोलवलं, त्यांच्याशी बोललो आम्ही, आणि मग एक कुमार निर्माण प्रकल्प तयार करायचं ठरवलं. शाळा शाळांमधनं खूप फिरले पण मी त्या काळामध्ये. आणि मग मासिक पण तयार केलं निर्माणचं. आधी मी संपादक होते, पण नंतर इतरांवर पण सोपवलं की ते पण तयार झाले पाहिजेत संपादक म्हणून वगैरे. मग ई मॅगझिन सुरू केलं, ती त्या पण मग ते टेक्निक पण ही मुलं बुद्धिमान इंजिनियर डॉक्टर असल्यामुळे त्यांना ते येतच होतं. तर तसं पण एक गोष्ट सुरू झाली. आणि मला असं वाटतं की आपण एखाद्याला बुद्धिमान म्हणतो तर फरक काय असतो, तर आपण मी मगाशी म्हटलं तसं की आपण जेव्हा थांबतो तेव्हा ते शिक्षण थांबतं, तर ही मुलं थांबत नाहीत म्हणून ती बुद्धिमान आहेत. ते सतत काही ना काही करत राहत आहेत, शिकत आहेत. तर तो वर्ग पण आज जवळचा आहे, ते प्रश्नच नाही आहे. आणि मग प्रथमशी जोडले गेले. प्रथम ही माधव चव्हाण यांनी सुरू केलेली संस्था आहे, ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते, विशेषतः शिक्षणाच्या बाबतीत आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप मोठं काम आहे यांचं. आणि प्रथम बरोबर काम करताना मी कंटेंट क्रिएटर आणि ट्रेनर असं म्हणून तिथे कामाला सुरुवात केली. तर हे काम माझं असं होतं, छान इंटरेस्टिंग काम होतं, की म्हणजे ना आपण म्हणतो ना की मी शिकलो काय उपयोग आहे त्या शिक्षणाचा, तो होत असतो कुठे ना कुठे अगदी. तर तसा माझा हा उपयोग जो आहे कंटेंट क्रिएटर, की लहानपणी तो डायरी लिहिण्याचा किंवा याचा सगळा जो उपयोग आहे तो इथे झाला. मला पुण्यामधला स्लम एरिया जो आहे त्या स्लम एरियामधल्या तरुणांसाठी काम होतं माझ्या हातात. आणि मला ट्रेनर तयार करायचे होते. कसे की ही मुलं कुठेतरी फक्त डीमार्टमध्ये काम करणं किंवा कुठेतरी फक्त साफसफाईचं छान जॅकेट छान टाय लावून काम करणं ही तशी नव्हती घडवायची. ही प्रथमला ही मुलं तरुण अशी घडवायची होती की त्यांना इंग्रजी आलं पाहिजे, त्यांच्या व्यक्तिमत्वात बदल झाला पाहिजे, त्यांना कम्प्युटर आलं पाहिजे, आणि ते कॉन्फिडेंटली कुठल्याही कामासाठी तयार झाले पाहिजेत. म्हणजे माझ्यात काहीतरी कमी आहे असं त्यांना वाटलं नाही पाहिजे. मग त्याच्यासाठी मी एक अभ्यासक्रम तयार केला.
आणि मजा आली ती पण अभ्यासक्रम करताना, की अमेरिकेहून एक सचिन पाटील होते प्रथममध्ये CEO, तर त्यांच्याशी ऑनलाईन मीटिंग्स बोलणं, मग त्याच्यावर ब्रेन स्टॉर्मिंग काय करायला हवंय काय नाही, आणि तो अभ्यासक्रम मग तयार झाला. मग तो अभ्यासक्रम तयार केल्यावर मी आधी तो ट्रेनर्सकडनं तयारी करून घेतली. बरोबर. की प्रत्येक स्लम एरियात जाऊन एक हॉल आपण म्हणजे रेंटनी किंवा प्रथमचे काही ब्रँचेस होत्या तर तिथे जाऊन तो घ्यायचा, तिथे त्या याच्यातले तरुण गोळा करून बोलवायचे. सुरुवातीचे काही ट्रेनिंग्स मी घेतले, मग मी जाऊन बघायची हे आता बरोबर घेत आहेत का नाही, आणि याच्यातनं पण खूप मुलं छान तयार व्हायला लागली. मुळात तो जो आत्मविश्वास येतो ना तो खूप महत्त्वाचा आहे. तर ते काम केलं आणि मग नंतर ना की एका वेळेस म्हणजे महात्मा गांधी मिशन हे मी अपंगांसाठी मला एक लिहायचं पण होतं आणि माझा तो एक थोडासा याचा पण विषय आहे की एक गोष्ट तुम्हाला अवयव नसेल तर आयुष्यात किती काही गमवावं लागतं. हो, की तुमचा आत्मविश्वास जातो, तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहता आणि घरात पण उपेक्षेची वागणूक मिळते. तर त्याच्यावर मला पुढेही लिहायचं आहेच आहे की वेगवेगळे डिसीज, म्हणजे एक स्टीफन हॉकिंग असेल तर एक आपल्या पुण्यामधला मुलगा असेल, म्हणजे एक जागतिक पातळीवरचा त्या विकाराशी झुंजणारा असेल तर एक स्थानिक पातळीवरचा, आणि मग त्या विकारांवरचे म्हणजे ते गैरसमज, खरं त्यातलं विज्ञान किंवा खरा विकार, लक्षणं त्याची आणि त्याच्यावर काम करणाऱ्या सामाजिक संस्था, कारण माहीतच नसतं ना हे मला लिहायचं आहे. पण हे काम मी अपंगांवरचं करत असताना एके दिवशी, म्हणजे मी अजूनही जोडून आहे, पण मला असं वाटलं की माझा खरा पिंड जो आहे तो हातात झेंडा घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्तीचा नाही आहे. मी रचनात्मक काम करू शकते, म्हणजे मी माझ्या लिखाणातनं प्रश्न मांडू शकते. म्हणजे ना आपला या प्रवासात एक आत्मशोध असतो हे पण म्हटलं तर चालेल, आपण आपल्याला पण शोधत असतो. तसं मला मी सापडत गेले या प्रवासात की माझं बलस्थान काय आहे, आणि आपण उणीवा आहेत त्या मान्य कराव्यात आणि बलस्थानं घेऊन अजून त्याच्यात भर टाकावी. बरोबर. म्हणून म्हटलं की माझी आवड ही लिखाण आहे, मला व्यक्त होता येतं लिखाणातून, तर मी ते करायला पाहिजे. आणि मग ते करण्यासाठी मग मी म्हटलं की मला आता थांबायला हवं कुठेतरी, म्हणजे माझा फोकस लिखाणावर आणि बाकी कामं थोडीशी कमी. अशा याने मग मी लिखाणाचा निर्णय पूर्णपणे लिखाणासाठी ठरवला. आणि मग मी मगाशी बोलले तसं तुमचे आमचे सुपर हिरोपासून जी सुरुवात झाली, की ती 36 शास्त्रज्ञ, म्हणजे ती एक पहिली 12, 15, 18 पुस्तकं ती, नंतर पाथफाइंडर्सचे 2 भाग. पाथफाइंडर्समध्ये तर अशी लोकं आहेत, 2 भागातलं हे पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे वेगळी तरुणाई आहे ही सगळी, की म्हणजे एखादा गीर गाईवर किंवा प्राण्यांवर इतकं प्रेम करतो की तो त्यातलं शिक्षण घेतो, त्याच्यावर संशोधन करतो बायफसारख्या संस्थेत, आणि पूर्ण वाहून घेतलेलं आहे त्यांनी प्राण्यांसाठी. म्हणजे आम्ही त्याचा वाढदिवस करायच्याऐवजी त्याच्या म्हणजे पोळ्याला याचा वाढदिवस आहे असं चिडवतो गमतीनं. असा तो सजल मुलगा, किंवा एखादी आयुष्यात शाळेत न गेलेली मुलगी पण ती किती कलांमध्ये पारंगत आहे, किंवा एखादी शीतल महाजनसारखी मुलगी की कुठलंही प्रशिक्षण न घेता कुठल्या कुठल्या अंटार्क्टिकावरून इकडून तिकडून इतक्या उंचावरनं उडी मारते आणि जागतिक विक्रम करते, किंवा एखादी पुण्यातली नंदाबाई बराटेसारखी स्त्री की जी एक दिवस बघते की जो बाहेर रस्त्यावर एक मूल असं भाकरीचा तुकडा खात आहे, नाकातनं शेंबूड वाहतोय, डोळ्यातनं रडतं आहे, आई जवळ नाही, आणि ती आई त्याला टाकून कामाला निघून गेली आहे, आणि मग तिला कळतं की दुसरीकडे काम करणाऱ्या बायका या मुलांना असं टाकून जातात. त्यावेळेस तिने त्या मुलांसाठी पाळणाघर सुरू केलं आणि फीस काय ठेवली तर परवडेल ती. तर मग अशी लोकं असतात, तर मग यांच्यावर का लिहू नये. अशी 50 लोकं जी आहे ती मी 2 वर्ष मालिका चालवत होते, म्हणजे बाईट्स ऑफ इंडिया या पोर्टलवर, मग त्याचीच पुस्तकं तयार झाली 2. तर म्हणजे लिखाणाची हे अशी याच्यातनं पुस्तकं होत गेली. पण या पुस्तकांचं वैशिष्ट्य असं आहे की मी म्हटलं ना आपलं काम बोलतं, तर आपण कसे आहोत हे कामातनं शोधावं आपल्याला. तर ही पुस्तकं स्त्री पुरुष समानता जपणारी, अंधश्रद्धेला खतपाणी न घालणारी, कलेचं महत्त्व सांगणारी, तर अशीच आहेत. आणि मला आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टिकोन देणारी, कुठल्याही कालबाह्य रूढी परंपरेला मी महत्त्व देत नाही आणि मी ते स्वतःही गोष्टी करत नाही, त्यामुळे तसं मी लिखाण पण कधी करणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हेच मी पुढेही करत राहणार आहे. क्या बात है दीपाताई, खरंच जेव्हा मी तुम्हाला फोन केला होता तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की तू माझं काम एकदा बघ
आणि मग तू ठरव विषय काय. पण आत्ता तो खरंच कॅनव्हास इतका मोठा आहे आणि एक लेखक घडण्यामागे काय काय फॅक्टर्स कसे कसे घडत गेले आणि त्याची परिणती कशी लेखनात आली ह्याचा सगळा एक मला लेखाजोखा तर मिळालाच. पण त्याच्या मध्ये थांबवून एक सांगेन मी की मला एक स्त्री म्हणून म्हणजे मुद्दाम सांगावं असं वाटतं की आपण किती नाही म्हटलं तर खूप सुरक्षित वातावरण मुलींना द्यायचा प्रयत्न करतो, आवश्यक पण आहे ते. पण आपण ती सिमोन द बोवा म्हणते तसं पंख छाटतोय का हे पण बघितलं पाहिजे. म्हणजे माझ्या घरी तर माझे 3 मोठे भाऊ होते, त्याच्यामुळे तू मोठ्याने हसू नकोस, तू हे करू नकोस, तू 7 नाही 5 आत घरात पाहिजे, ही जी बंधनं होती आणि तो मुलामुलीमधला जो फरक केला जात होता त्याच्यामुळे माझ्यातली ती बंडखोर मुलगी जागी झाली. आणि मला असं वाटतं की जी वाटचाल मी केली त्याच्यात अपयश आलं का आलं, वाईट प्रसंग आले का आले, पण मला मी माझ्या पायावर स्वतंत्रपणे उभी राहून जगायला शिकले, ती निर्णय क्षमता आली आणि हे आयुष्याच्या अनुभवाने दिलं. म्हणून कुठला पांगूळ गाडा घेऊ नये कुठल्या मुलींनी आजच्या, असं मला वाटतं की तुम्हाला जे करायचं आहे ते शोधा, ओळखत चला स्वतःला. आणि म्हणजे इमोशनली असेल, भौतिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या कोणावर तरी डिपेंड राहून गोष्टी करू नका, कारण ते केल्याने आपल्याला ती सवय लागते आणि आपण कधीच निर्भयपणे आणि स्वतंत्रपणे स्वतःची भूमिका घेऊन उभं राहू शकत नाही आणि त्या चौकटीच्या बाहेर येऊ शकत नाही. हो, नाही येऊ शकत. आत्ता मला तेही कळतं हं की माझे भाऊ झालं, घरातली लोकं झालं, हे त्या चौकटीत जगत मोठे झाले होते त्यामुळे त्यांनी जे जग बघितलं होतं तसं ते वागत होते. तेव्हा मला ते प्रेम चोपडा प्राण वगैरे सारखे विलन वाटायचे, आता नाही वाटत. पण त्यांची काळजी मी समजू शकते, पण त्याच्यामुळे एक माणसाचं अस्तित्व किंवा स्वातंत्र्य, आणि हेही खरं आहे की स्वातंत्र्य असं कोणाला द्या म्हणून तर मिळत नाहीच ना, ते तुम्हालाच मिळवावं लागतं. तर प्रत्येक तरुण मुलानी किंवा मुलीनी त्यांनी काहीतरी नुकसान पण होणार आहे, काहीतरी गमवावं पण लागणार आहे तुम्हाला, पण ती तयारी ठेवायलाच पाहिजे. क्या बात आहे दीपाताई, मला असं वाटतं हा पॉडकास्ट सगळ्यांनी बघावा, कारण इतक्या सगळ्या पैलूंना ॲज अ ह्युमन बिईंग, ॲज अ लर्नर आपण टच केलेलं आहे, दीपाताईंनी टच केलेलं आहे, की कुठलंही क्षेत्र तुमचं असो हा पॉडकास्ट तुम्हाला प्रेरणादायीच ठरणार आहे. यातनं तुम्ही शिकणारच आहात आणि यातनं तुम्हाला नवीन स्फूर्ती, शक्ती, ऊर्जा मिळणारच आहे. मला तरी खूप मिळालेली आहे आणि मला याच्यामुळे एक विश्वास वाटायला लागला आहे दीपाताई. मी एक कलाकार म्हणून सुद्धा मला माझ्यापुढे अनेक असे फाटे येतात की मी हे करू का ते करू. कलाकार एक म्हणत असतो, माणूस एक म्हणत असतो, नागरिक एक म्हणत असतो, पण कुठेतरी कलाकार सतत जिंकत जातो, कारण आणि मग त्याच्या मागे नागरिक जातो आणि मग त्याच्या मागे माणूस. तर ती जी माझी निवड आहे, ती निवड करण्याची जी माझी प्रखरता आहे, ती निश्चय आहे, तो आणखीन प्रखर झाला असं मला म्हणायला आवडेल की येस, आय विल मेक माय डिसिजन राईटली, आणि जे मी निर्णय घेतले ते मी योग्य घेतले. आत्तापर्यंत चुकलो, माकलो, पडलो, झडलो असेल, पण मी ते घेतले होते. ऍक्च्युली ना सारखी माणसं अशी जरा जवळ येतात असं म्हटलं जातं. आणि मी तुला जे गवेरामध्ये बघितलं तेव्हाच मला वाटलं होतं, अरे हा मुलगा फार छान मुलगा आहे आणि काय यांनी काम केलंय. म्हणजे ती चे गव्हेराची जी लीडरता होती आणि इंग्रजी नाटक होतं ते, तर ती डायलॉग डिलेव्हरी जी होती, म्हटलं मस्त मुलगा आहे बाबा, याच्याशी ओळख व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं ना, पण मी असे प्रयत्न नाही करत की आता चला काही करा पण ओळख करा असं नाही, ती सहज झाली पाहिजे, आपोआप फुलली पाहिजे. आणि तसं झालं या निमित्ताने. तर म्हणूनच मला असं वाटतं की आज मी जे डायरेक्टर आणलं आहे तर ते तुझ्याच क्षेत्रामधलं पुस्तक आहे आणि ते तुला मी भेट द्यायलाच पाहिजे, कारण वाचन संस्कृती वाढवायची असेल तर ती सुरुवात आपल्यापासूनच का नाही. तू वाचतोस, चांगला वाचक आहेस, पण तरी सुद्धा या निमित्ताने हे पुस्तक तुला भेट. खूप खूप आभार. मित्रांनो, तुम्ही पण ह्याची कॉपी मिळवा, खूप छान पुस्तक, मी आजच सुरू करतो घरी गेल्यावर. दीपाताई, आभार म्हणावं की नाही, धन्यवाद मानावे की नाही, इतक्या तुम्ही मला आपल्या वाटायला लागलाय. त्याच्यामुळे ते म्हणतो ना आपण, बिरादरी के लोक अपनी बिरादरी तसं वाटतंय मला.
तर खूप खूप धन्यवाद, आभार. आणि हा पॉडकास्ट सगळ्यांनी बघावा, किती एनरिचिंग आहे. असंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला पावलोपावली लाभत राहो, हीच सदिच्छा. नमस्कार.